ओम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम 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 श्री राम जय राम जय जय राम कुंडली गुरुधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय श्री सद्गुरु रामचंद्राय नमः महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगरनिहितपाणिं मण्डनं मण्डलानां तरुण तुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवानी सहितं नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करपूर्णकीर्ते ॐ नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवातुचि गणेशु सकलार्थमति प्रकाशु मणिनिवृत्तिदासु अवधारिणी पुंडलीक वरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभुराम चंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान महाराज की जय अंगद आकाश मार्गे सी शीघ्र आला तो लंकेसी प्रवेश ला रावण सभेसी अति विन्यासी ते ऐका कालपर्यंतच्या कथेमध्ये आपण कथाभाग असा श्रवण केलेला आहे की रावण आणि रामप्रभूचं त्या ठिकाणी युद्धाचा आरंभ तर झालेलाच आहे परंतु रावणाला काही ज्ञान देण्याकरता रावणाच्या ठिकाणी काही ज्ञानाची उत्पत्ती व्हावी आणि रावण रामप्रभूला शरण येऊन आपल्या प्राणाची आहुती देण्यापासून वाचला जावा याच्याकरता सर्वानुमते अंगदशिष्टाई सुरू आहे आणि अंगदाला त्या ठिकाणी रावणाच्या दरबारामध्ये पाठवण्याचं सर्वांनी ठरवलं. कथेला सुरुवात करण्याच्या अगोदर रामप्रभूच्या चरणावरती मी या ठिकाणी नतमस्तक होतो. भावार्थ रामायण हा जो काही उपक्रम मौजे देगाव वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ग्रामक्षेत्रामध्ये सुरू आहे आणि आजचा या महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. परमपूज्य आदरणीय हरिभक्ती पारायण परमेश्वरजी महाराज शिंदे यांच्या आज्ञेतून आणि समस्त देगावकरांच्या विनंतीवरून हरिभक्ती पारायण सोमेश्वर महाराज कर्डिले आळंदीकर यांच्या वाचनातून अर्थात यांचं या ठिकाणी रामायणाचं वाचन सुरू आहे आणि मी हरिभक्ती पारायण राजन महाराज काशीद सूचक म्हणून या ठिकाणी सेवाक्रम प्राप्त करतो आहे. श्रोते सज्जन मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होतो.
प्रभू रामचंद्राच्या चरणावरती नतमस्तक होतो. हरिभक्ती पारायण समस्त महाराज मंडळी, श्रोतेगण मंडळी, ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार मंडळी, जे श्रोते सज्जन मायबाप असतील, श्री संत एकनाथ महाराज, या सर्व आदी करून संत मंडळींच्या आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्तानं भगवान महादेवांच्या चरणावरती त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आपण कथेला प्रारंभ करत आहोत. रामप्रभूची कथा अगम्य आणि अपूर्व अशी कथा आहे. रामप्रभूच्या कथेचा विचार अनेक साधू संतांनी केलेला आहे. अनेक संत महात्मे वेगवेगळ्या रामायणाच्या माध्यमातून आपलं रामायण व्यक्त करत आहे. आजवर अनेक साधू संतांनी आपली रामायणाची कथा व्यक्त केलेली आहे. जसं तुलसी रामायण आहे, जशा पद्धतीनं अध्यात्म रामायण आहे, जशा पद्धतीनं वाल्मिकी रामायण आहे, तसंच हे असणारं एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे. खरं पाहायला गेलं तर 108 वर काही अनेक प्रकार आहेत ज्या अनेक भाषांमध्ये अनेक संगतीमध्ये रामायणाची उपलब्धता आहे. आणि ते रामायण वेगवेगळ्या संतांनी अनेक प्रवाहामध्ये जरी लिहिलेलं असलं तरी रामप्रभूच्या चरणावरती ते अर्पण करण्याचं काम केलेलं आहे. आणि रामप्रभूची कथा इतकी अगम्य आणि अपूर्व अशी कथा आहे की रामप्रभूची कथा ही मंदिरातल्या देवतेची कथा नाही, तर रामप्रभूची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, रामायणातला राम ज्याने जाणला त्याच्या जीवनात काम शिल्लक राहत नाही. रामायणातला लक्ष्मण ज्याने जाणला त्याचं मन विषयावरती जात नाही. पण रामायणातला भरत ज्याने जाणला त्याच्या जीवनात करण्यासारखं काही उरत नाही. इतकं गोड असणारं रामायण आणि त्या रामायणाची गंगा आपल्या देगावमध्ये सुरू आहे, अखंड अव्याहतपणे सुरू आहे. त्याचा आम्हा सर्व साधकांना त्या ठिकाणी आनंद होतो आहे. अत्यंत सुंदर अशा पद्धतीची रामायणाची कथा कालपर्यंत आपण श्रवण केली की अंगद शिष्टाईचा भाग जो सुरू आहे युद्धकांडामध्ये, माझ्याकडं आम्हा दोघांकडं जो आलेला अध्याय तो 7 क्रमांकाचा अध्याय, आणि अंगदाने रावणाशी केलेली जी शिष्टाई आहे, रावणाला समजून सांगण्याचा जो केलेला प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना अंगद महाराज आणि कशा पद्धतीनं रावणाला कशा पद्धतीनं आपलं युक्तिवादपटुत्व आणि रावणाचं कनिष्ठत्व हे कशा पद्धतीनं सिद्ध करून दाखवत आहेत, याचा विचार आपल्याला या अध्यायामध्ये करायचा आहे. या ओवीमधून महाराजांनी श्री संत एकनाथ महाराज वर्णन करतायत की आकाश मार्गाने त्या ठिकाणी अंगदाने लंकेमध्ये प्रवेश केला. नुसता लंकेतच प्रवेश केला नाही, जिथं रावणाची सभा भरलेली आहे, ज्या रावणाच्या सभेमध्ये मोठमोठाले वीर उपस्थित आहेत, अनेक राक्षसगण त्या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वतः राजा रावण सिंहासनामध्ये प्रकट झाले. अचानक एखादी भव्य आदी दिव्य अशा पद्धतीची मोठी एखादी व्यक्ती आपल्या समोर ताड दिशी येऊन प्रत्यक्ष रूपाने उभा राहावी आणि आपल्यामध्ये काही चूक केलेली, काही कमतरतेची जर त्या ठिकाणी भीती असेल तर निश्चित रूपाने आपल्याला त्याची भीती वाटत असते. पूर्वी एकदा हनुमंतराय असेच लंकेमध्ये आले होते आणि लंकेला क्षती पोचवून गेले होते. हे राक्षसगण काही विसरले नव्हते, रावण सुद्धा तो विसरलेला नव्हता. आणि असा धिप्पाड असणारे अंगद महाराज आणि वायुमार्गाने येत आहेत आणि आपल्या बलाच्या जोरावरती सभेमध्ये प्रकट होत आहेत. आणि हे अचानकपणे सगळं घडल्यामुळं दशानन असणारा रावण, बलाढ्य असणारा रावण सुद्धा त्या ठिकाणी अंगदाला पाहून भयभीत झाला, याचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलं. पडता अंगदाची उडी लंका अत्यंत हडबडी, दडाल्या वीराची आकोडी झाली बापुडी राक्षसे. अचानक अंगद महाराजांनी उडी घेतली सभेमध्ये आणि उडी घेतल्याबरोबर सगळे राक्षसन खडबडून गेले, घाबरून गेले. काहीतरी विचित्र घटना घडते आहे, कुणीतरी एखादा महावीर, कुणीतरी महापुरुष आपल्या सभेमध्ये प्रकट झालेला आहे. आणि बापुडी म्हणजे ज्याला कसल्याही पद्धतीचा आधार नाही, अशा पद्धतीची एकमेकाच्या आधारानं एकमेकाकडे पाहायला लागली. आता काय होईल, पुढं काय होईल, हा कुणी एक बलाढ्य वानर या ठिकाणी प्रकट झालेला आहे आणि आपल्याला कुणी क्षती पोचवतंय का, जशा पद्धतीनं पाठीमागं एका वानराच्या आपण त्या बलाला बळी पडलो होतो तशीच आता आपल्यावरती वेळ येते का काय, अशा पद्धतीचे तोंडावरती हावभाव घेऊन ती सगळी राक्षस मंडळी एकमेकाकडं बापुडी होऊन पाहू लागलेली आहेत. अत्यंत भयभीत झालेली ती राक्षस मंडळी आणि त्यांचं वर्णन पुढे महाराज काय करतात ते पाहू. करावया अवघियाचा घात,
पुढती आला रे हनुमंत, ऐसा ओळसा लंकेत अति आकांत राक्षसा। ज्या पद्धतीनं पूर्वी एकदा राम प्रभूचा निष्ठावान सेवक असणारा हनुमंतराय आणि लंकेमध्ये आला होता आणि लंकेला त्याने क्षती पोचवली होती, अनेक राक्षसांना त्यांनी ठार मारलं होत, तशा पद्धतीनं निश्चित रूपानं हा हनुमंतच असला पाहिजे। ज्या अर्थी हा सभेमध्ये आलेला आहे त्या अर्थी आता आपल्याला काहीतरी क्षती पोचवल्याशिवाय राहणार नाही। आला रे आला हनुमंत आला असं सगळ्याला वाटायला लागलं आणि सगळे राक्षस त्या ठिकाणी भीतीने भयग्रस्त झाले असं नाथ महाराज वर्णन करू लागले। होता अंगदाचे आगमन राक्षसा पडिले महामौन, चाकाटला दशानन ते देखून कपी बोले। अंगदाचं त्या ठिकाणी आगमन झाल्या बरोबर सगळे राक्षसगण तर त्या ठिकाणी घाबरून गेलेच, कुणी एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही। एकाच्या जशा पद्धतीने एखाद्या वर्गामध्ये जर साहेबांचं आगमन झालं तर त्या वर्गातली सगळी मुलं शांत बसतात, कसल्याही पद्धतीची हालचाल करत नाहीत, कसल्याही पद्धतीचा गोंधळ गोंगाटा करत नाहीत, जसं काय आपण काही केलेलंच नाही अशा पद्धतीचा आव जसे ते विद्यार्थी आपल्या चेहऱ्यावरती आणत असतात, तशा पद्धतीने हे सगळे राक्षस आणि अंगद महाराजांचं आगमन झाल्यावर चिडीचिप झालेले, मुखातून एक शब्द काढायला तयार नाहीत, सगळे घाबरून गेलेले आहेत। नवे नवे हे राक्षसांचं सोडा, पण साक्षात दशानन असणारा रावण सुद्धा चिडीचिप झालेला आहे, घाबरून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी अवाक होऊन अंगद महाराजांकडे पाहू लागलेला। मी तव सभेचा अतित कोणी पुसेना स्वागत, भयभ्रमे अतित भ्रांत निज निश्चिंत महामूर्ख। अंगद महाराज विचार करू लागले, एखाद्या घरामध्ये जर एखाद्या गावामध्ये जर एखादा नवका व्यक्ती आला अर्थात तो पाहुणा असतो आणि आपली संस्कृती अशी आहे अतिथी देव भव, अतिथी हा देवाप्रमाणे असतो, नवे नवे तो देवच असतो, त्याचं स्वागत केलं पाहिजे, सत्कार केला पाहिजे, त्याची विचारपूस केली पाहिजे। परंतु हे सगळे राक्षस तर चिडीचिप झालेले, त्यांच्या तोंडातून एक शब्द फुटायला तयार नाही। पण या राक्षसांचं सोडा, मी ज्याच्या भेटीकरता आलेलो आहे तो दशानन सुद्धा काही बोलायला तयार नाही, अर्थात हे कुणीच काही बोलत नाही, अर्थात हे खऱ्या अर्थाने महामूर्ख आहेत। मी आजवर नुसतं ऐकून होतो पण आता समक्ष पाहिलं ते मूर्खा मूर्खाचा बाजार असल्यासारखे हे सगळे वागत आहे। तुम्हा अवघे असी पडिले मौन, त्याही मौनाचे कारण ते म्या लक्षिले संपूर्ण सावधान अवधारा। आणि हे पाहून अंगद महाराज बोलू लागले, तुम्ही सगळ्यांनी मौन धारण केलेलं आहे याचं कारण मी चांगलं जाणतो, तुम्ही भयग्रस्त झालेले आहात, तुमच्या ठिकाणी कशा पद्धतीचं संकट आहे हे मी चांगलं जाणतो, तुम्ही मौन का धारण केलंय, तुम्ही माझं का स्वागत करत नाही, तुम्ही भीतीनं भयग्रस्त झालेले आहात हे मी चांगलं जाणतो आणि हे तुमच्या मनात जे काही चाललेलं आहे हे सगळं मला माहिती आहे, अशा पद्धतीचा अंगद महाराज बोलू लागले। वानराच्या निजदळी श्रीराम आला अर्तुबळी, तिने तुम्हा दात खिळी वचनावळी खुंटली। वानराच्या निजदळी वानरांच्या सैन्यामध्ये राम प्रभूचं ज्याला आगमन झालं रणांगणामध्ये आणि अनेक राक्षसांचा निपात त्या ठिकाणी राम प्रभू करू लागले, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे। राम प्रभूची शक्ती शौर्य तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि राम प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला चांगलं माहीत असल्या कारणामुळं तुमची तशा पद्धतीनं दातखिळी बसलेली आहे, तुम्ही बोलू शकत नाही। राम प्रभूचे सैनिक राम प्रभूचे वानर हे किती बलशाली आहेत हे तुम्ही चांगलं जाणता आणि म्हणून तुमची दातखिळी बसलेली आहे असं अंगद महाराज बोलतायत। येता देखुनी रघुनंदन राक्षस सभा आणि प्रधान, अवघ्या पडले महामौन वचना वचन खुंटले। राम प्रभूचं नाव नुसतं ऐकलं, राम प्रभूचं स्वरूप नुसतं पाहिलं किंवा राम प्रभू विषयी जरी नुसतं काही कानावरती ऐकलं तरी गोंधळ असणारी सभा सुद्धा शांत होते आहे, एवढं सामर्थ्य राम प्रभूच्या नावामध्ये, एवढं सामर्थ्य राम प्रभूच्या शक्तीमध्ये आहे आणि हेच कारण आहे की मी सुद्धा राम प्रभूचा सेवक आहे आणि त्या सेवकाचं जितका राम प्रभूचा दबदबा असतो तेवढाच राम नाम घेणाऱ्याचा सुद्धा दबदबा असतो आणि म्हणून लक्षात ठेवा, राम प्रभूच्या स्वरूपाचं चिंतन करून तुम्ही भीतीयुक्त अंतकरणाने वावरत आहात, राम प्रभूच्या शौर्याचं चिंतन करून तुम्ही भीतीयुक्त अंतकरणानं वावरत आहात, मग तुमची काय परिस्थिती आहे
तुमची काय गती आहे, तुमची काय अवस्था आहे, मी चांगलं जाणतो, असं अंगद महाराज बोलू लागले. असो हे श्रीरामाची ख्याती, तुम्हासी गांजले मारुती, खुंटली हनुमंते वचनोक्ती, तीही उपपत्ती अवधारा. राम प्रभूच्या नावाची काय ख्याती आहे हे तुम्ही चांगलं जाणता. अहो हनुमंत नावाचे आमचे गुरुवरी असणारे सेवक या असणाऱ्या लंकेमध्ये आले होते, त्यांचा पराक्रम तुम्ही पाहिलेला आहे, हनुमंताचा पराक्रम तुम्ही पाहिलेला आहे, अनेक वानरांची ख्याती तुम्ही ऐकून आहात. नव्हे नव्हे राम प्रभूच्या नावाची जपमाळा घेऊन वावरणारे हनुमंतराय त्यांच्या सामर्थ्याची लीला तुम्ही पाहिलेली आहे. राम नामाचं सामर्थ्य तुम्ही जाणता, त्याच्यामुळे तुम्ही भयग्रस्त झालेले आहात, असा अंगद महाराज बोलू लागले. हनुमान अशोक वने बळी केली राक्षसार वंदळी, तेने तुम्हा दात खिळी वचनावळी खुंटली. हनुमंतराय पाठीमागे अशोक वनामध्ये आले होते सीता मातेचा शोध घेण्याकरता, आणि अशोक वनामध्ये अनेक राक्षसांनी त्यांच्यावरती हल्ला केला. ज्यावेळा ते फलाहार घेऊ लागले, वृक्ष उठू लागले, त्यावेळा राक्षसांनी त्यांच्यावरती हल्ला केला. त्यावेळा हनुमंतरायांनी रामप्रभूचं नाव घेऊन किती राक्षसांना त्या ठिकाणी मारलं. एका ठिकाणी तर असं वर्णन आहे की राक्षस समोर आला की हनुमंतरायांनी त्याला त्याच्या छातीला धरावं आणि म्हणावं, तुला जर जगायचं असेल तर रामाचं भजन कर. मग त्या राक्षसांनी श्रीराम जय राम जय जय रामचं भजन करावं. जो भजन करत नव्हता त्याला हनुमंतराय ठार करत होते, हे तुम्ही चांगलं जाणता. हनुमंतरायांनी अनेक राक्षसांचा निपात केलेला आहे. राम प्रभूच्या सेवकाचं सामर्थ्य हे तुम्ही चांगलं जाणता. राम नामाचं सामर्थ्यही तुम्हाला माहीत आहे. राम प्रभूचं नाम घेणाऱ्या साधकाचं सामर्थ्य, भक्ताचं सामर्थ्यही तुम्हाला चांगलं माहीत आहे. अशोक वनात केलेला पराक्रम हे तुम्ही सदैव जाणता, असं अंगद महाराज बोलू लागले. हनुमान पुच्छाच्या निज ज्वाळी, लंका करिता पै होळी, तिने बैसली दात खिळी वचनावळी खुंटली. हनुमंतरायाच्या पुच्छेला अर्थात शेपटीला त्या ठिकाणी अग्निज्वाळा लावण्यात आली, आणि तसं केल्याच्या नंतर हनुमंतरायाने कोणता पराक्रम दाखवला हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. अंगद महाराज म्हणतायत, हनुमंतरायाची शेपटी आणि तुम्ही तिला कपडे गुंडाळले, त्याच्यावरती काही तेल ओतलं, तूप ओतलं आणि शेपटी पेटवून दिली, पण त्याचा परिणाम काय झाला हे तुम्ही चांगलं जाणता. त्या लंकेची होळी करून तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड तुम्ही मारून घेतली. हा पराक्रम कुणाचा आहे, तर एका राम भक्ताचा पराक्रम आहे, आणि तो पराक्रम तुम्ही चांगला जाणता हे तुम्हाला स्मरण असलंच पाहिजे, असं अंगद महाराज बोलू लागले. रावणे फुंकिता अग्निज्वाळी, खांडमिशा झाली होळी, तेने बैसली दात खिळी वचनावळी खुंटली. अरे बाकीच्यांचं तर सोडा, तुम्ही राक्षसगण तर हनुमंतरायाचा पराक्रम जाणून आहात, परंतु हनुमंतरायांच्या शेपटीने लंका जळत असताना ही शेपटी खूप घातक आहे हे ज्याला रावणाच्या लक्षात आलं, आणि रावणाने विचार केला काही करून ही शेपटी विझवली पाहिजे, नाहीतर लंकेचा घात होईल, आणि म्हणून रावण स्वतः शेपटीवरती फुंकर मारायला गेला, तर दाढी मिशा जळून दुर्वा झाल्या. आणि मग त्यावेळेला हनुमंतरायाच्या शक्तीचा प्रताप तुमच्या लक्षात आलाच असेल. एवढा राम भक्ताचा प्रताप आहे, तर स्वयं रामाचा किती प्रताप असेल हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे, असं अंगद महाराज बोलू लागले. हनुमंते राक्षसास रणी दिदला ते त्रास, तेने वाचा पडली ओस कोणी कोणास पुषेना. हनुमंतरायाने रणांगणामध्ये कशा पद्धतीने राक्षसांचा निपात केला हे सगळं तुम्ही जाणता. एवढे राक्षसांना राक्षसांचे हाल केले, त्यांना त्रास दिला, कोण कोणाला बोलायला तयार नाही, कोण कोणाची ख्याती विचारायला तयार नाही, कोण कोणाच्या दुःखात सुखात सामील व्हायला तयार नाही, एवढा त्रास त्या ठिकाणी एका राम भक्ताकडून तुम्हाला झाला हे तुम्ही सदैव चांगलं जाणता, हे तुमच्या स्मरणात असू द्या, असं अंगद महाराज बोलू लागले. जो काप अशोक वनात वने उपाडी हनुमंत, करोनी अखयाचा घात केली निपात. अशोक वनामध्ये अनेक अशा पद्धतीची वन हनुमंतरायाने उपटली, अनेक अशा पद्धतीच्या राक्षसांचा तर नायनाट केलाच केला, पण तुम्ही चांगलं जाणता राजा रावणाचा असणारा पुत्र अक्षय कुमार त्याचा सुद्धा निपात करायला हनुमंतरायांनी माग पुढे पाहिलं नाही. मग विचार करा, जो राम भक्त रावणाच्या मुलाला सोडत नाही
तो रावणाच्या सैनिकांना कसा सोडेल आणि रावणाला तरी कसा सोडेल याचा विचार तुम्ही जरूर केला पाहिजे, असं अंगद महाराज बोलू लागलेले. वनक वनकर किंकर प्रधान पुत्र हेही मारिले समग्र गांजोनी इंद्रेचे देश ज्येष्ठ कुमार सैन्य संभार निर्धाडीला. अनेक किंकर मारले, अनेक त्या ठिकाणी प्रधानाचे पुत्र सुद्धा हनुमंतरायांनी मारले, परंतु इंद्रजिता बरोबर अनेक अशा पद्धतीचं सैन्य कितीतरी गेलेलं होतं, त्या सगळ्या सैन्याला लोळवण्याचं काम आणि एकट्या हनुमंतरायांनी केलं हे तुम्ही विसरून चालणार नाही, असं महाराज बोलू लागलेले. रावण अपमानोनी आभारी जाळोनी अलंकापुरी मारोनी राक्षस सवारी लंकागिरीधरी पूर्ण केली. त्या ठिकाणी कितीतरी मोठा अपमान त्या ठिकाणी रावणाचा झालेला आहे. पाठीमागचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर एक हनुमंत नावाचे सेवक लंकेमध्ये आले रामप्रभूचे आणि सगळी लंका भस्मसात तर झालीच झाली, स्वतःच्या पुत्राचाही वध करून घेतला आणि सोबत प्रधानाच्या अनेक सैनिकांच्या पुत्राचा सैन्याचा राक्षस सैन्याचा कितीतरी वध निपात त्या ठिकाणी झाला. ही गोष्ट लंकेच्या हिताची नसून अहिताची गोष्ट आहे आणि हे रावण महाराजांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, असं अंगद महाराज बोलू लागले. करावया अंगदाचे छळन दुरुक्ती बोलाचे विधान स्वयानुवादे रावण सावधान अवधारा. आणि आता हे सगळं अंगद महाराजांचं बोलणं चालू असताना त्या ठिकाणी रावण विचार करू लागला काही केल्यानं याच्या बोलण्याचं खंडन करावं लागेल, नाहीतर आपलं जे राक्षस सैनिक आहे त्यांचं मनोधैर्य खचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच्या मताचं खंडन करून त्याच्यामध्ये काहीतरी दुर्भावना टाकून आणि त्याच्या मताचं खंडन करण्याकरता आणि रावण त्या अंगदाचा छळ करण्याकरता आणि दुरुक्ती बोलांचं विंधान त्या ठिकाणी करू लागलेला आहे, असं नाथ महाराज वर्णन करू लागले. अमार्ग गाम्यासी संभाषण हे तवा मासी अति दूषण ऐकोनी रावणाचे वचन हास्यवदन अंगद. अरे अंगदा, मी तुला बोलत नाही, माझं सैनिक तुला बोललं नाही, तुझा स्वागत केलं नाही, सत्कार केला नाही, तुला विचारलं नाही, तुला पाहुण्याप्रमाणे मान दिला नाही, सन्मान दिला नाही, याचं कारण तू जाणतोस का? अरे स्वागत सत्कार कुणाचा केला पाहिजे? जो प्रमुख द्वारातून येतो पाहुण्यासारखा येतो आणि जो मानानं येतो त्याचा सन्मान केला जातो, सत्कार केला जातो. आकाश मार्गाने येणारा, लपून छपून येणारा, आणि तू आमचा पाहुणा कसा असू शकतोस आणि तू दूत कसा असू शकतोस आणि तुझ्या स्वागताशा आणि तुझ्या बोलण्याशी तुला बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा पद्धतीची भाषा रावण करू लागला. आणि रावण म्हणू लागला, अरे जो आकाश मार्गाने येतो, जो मुख्य मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने येतो, त्याला बोलणं म्हणजे सुद्धा आमच्यासाठी दूषण आहे, हे आम्ही पत्कारू शकत नाही, तो आमचा अपमान होईल, म्हणून आम्ही तुला बोलत नाही. रावणा एक सावधान देखती पुढीलाचे अवगुण आपुले न देखती दूषण राख रासव पूर्ण ते एक. रावण त्या ठिकाणी असं बोलत असताना अंगद म्हणायला लागला, अंगद महाराज बोलू लागले, अरे वानराचं त्या ठिकाणी भूषण जर काय असेल, रावण वानराचा धर्म जर काय असेल, तर आकाश मार्गानं प्रवास करणं हा वानराचा त्या ठिकाणी धर्म आहे. उड्या मारणं या झाडावरून त्या झाडावरती, त्या झाडावरून या झाडावरती आकाश मार्गाने प्रवास करणं हा वानराचा स्वधर्म आहे आणि त्या धर्माचंच पालन मी केलेलं आहे आणि त्या धर्माच्या मार्गानंच मी लंकेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हे असं जर असताना तू मला अधर्मी म्हणत असशील तरी तुझ्या दृष्टीनं तू खूप मोठी चूक करतो आहेस आणि हे तुझं बोलणं अयोग्य आहे, असं अंगद महाराज रावणाशी बोलू लागले. मुख्य अधर्म तस्कर पण तेही परदार हरण खतेला पापी तू रावण काळे वदन तेही लोके. अरे रावणा, तू मला म्हणतोस की आकाश मार्गाने प्रवास करून आकाश मार्गाने गुप्त मार्गाने मी तुझ्या लंकेमध्ये प्रवेश केला म्हणून मी अधर्मी आहे, पापी आहे, असं तू मला दूषण देतोस. पण रावणा, तुला माहितीये का याच्यापेक्षा सुद्धा परदारा हरण करणारा जास्त पापी असतो आणि त्याच्यामुळं तिन्ही लोकांमध्ये त्याचं तोंड काळं होत असतं आणि तसं तोंड काळं असणारा पापी तू आहेस रावणा, मी नाही, असं अंगदाने बोलायला सुरुवात केली. वेद बाह्य तू एक जाण स्वधर्म कर्मी तूच दूषण महापापी तू रावण काळे वदन तिही लोकी. स्वधर्माचं जो आचरण करतो
तो खरा पुण्यवान असतो, आणि स्वधर्माचा त्याग करून परधर्मामध्ये प्रवेश करणारा हा खऱ्या अर्थानं पापी असतो, स्वधर्माचं आचरण करणारा पुण्यवान असतो। आणि मग आकाश मार्गानं लंकेमध्ये प्रवेश केला हा माझा स्वधर्म आहे, परंतु आलेल्या अतिथीचं स्वागत न करणं, स्वागत करणं हा तुझा धर्म होता, पण ते न करता तू तुझा स्वधर्म सोडून परधर्मामध्ये प्रवेश करतो आणि परस्त्रीला ज्या अर्थी तू पळवून आणतोस त्या अर्थी खरा अधर्मी तू आहेस, असे कठोर वचन अंगद महाराजांनी रावणापुढे झाडायला सुरुवात केली। अंगद खवळला देखून चढी कापे दशानन, राक्षस कापती प्रधान दुसरे विघ्न ते आले। आणि ह्या सगळ्या बोलण्या बोलण्यामध्ये अंगदाच्या क्रोधाचा पारा चढला, अंगदाने गदेची मुठ आवळली आणि अंगदाला त्या ठिकाणी लाले लाल झालेलं पाहिल्यानंतर राक्षसही त्या ठिकाणी थरथर कापायला लागले। रावणाला सुद्धा भीती वाटायला लागली आणि सगळी जी सभा भरलेली आहे, आता काही एखादं विघ्न पुन्हा निर्माण होतं काय की, आणि हनुमंतानं जशा पद्धतीने आम्हाला मागच्या वेळा झोडपून काढलं होतं तशा पद्धतीने अजून अंगद महाराज आमच्यावर काही क्रोध व्यक्त करतात काय की, अशा पद्धतीनं सगळ्या राक्षसांना त्या ठिकाणी थरकाप सुटलेला आहे असं नाथ महाराज वर्णन करू लागले। अंगदाचे दृष्टीकडे पाहता रावण झाले वेडे, राक्षस सैन्य ते बापुडे एरदडे एरा मागे। नुसती अंगदाची दृष्टी पाहिली, एखाद्याच्या दृष्टीमध्येच इतकी शक्ती असते की त्याच्या डोळ्यात नुसतं पाहिलं तरी माणसाला त्यागाची निर्मिती होते, एखाद्याच्या दृष्टीत नुसतं पाहिलं तरी मनुष्याला भीतीची युक्तता वाटते, एखाद्याच्या दृष्टीत नुसतं पाहिलं तर त्याच्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं, एखाद्याच्या दृष्टीकडे पाहिलं तर वात्सल्य निर्माण होतं। अशा पद्धतीची दृष्टी अंगद महाराजांची दृष्टी आहे, तीन पद्धतीच्या दृष्टीचा विचार शास्त्रकाराने केलेला आहे, एक तत्वदृष्टी आहे, एक समदृष्टी आहे, एक चर्मदृष्टी आहे। अनेक पद्धतीच्या दृष्टीचा विचार शास्त्रकाराने जरी केलेला असला तरी इथली जी दृष्टी आहे ती अंगद महाराजांची दृष्टी ही क्रोधयुक्त अंतकरणाने भरलेली दृष्टी आहे, लाले लाल झालेली दृष्टी आहे, आणि ती क्रोधयुक्त असणारी ती दृष्टी त्या दृष्टीकडं ज्याला रावणाने पाहिलं रावणाला सुद्धा वाटलं आता काही बाका प्रसंग उत्पन्न होतो काय की, आणि सगळं सैनिक तर एकमेकाच्या मांडीला हात लावून अरे आता तू माझी चिंता कर मी तुझी चिंता करतो अशी सगळी संभ्रम अवस्था आणि त्या सभेमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झालेलं आहे, आणि आता अंगद महाराजाची गदा फिरून कुणाच्या मस्तकात पडते काय की असं वातावरण तिथं भीतीनं निर्माण झाल्या कारणामुळं सगळे राक्षसगण थर 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 कापत आहेत असं नाथ महाराज वर्णन करताय। करिता श्रीराम नाम स्मरण समूळ पळे मूर्खपण, क्रोधा निवृत्ती गिळोनी जाण सावधान पै झाला। अंगद महाराजांनी विचार केला की माझ्या अंतकरणात क्रोध निर्माण झालेला आहे, परंतु मला इथं रावणाला झोडपायसाठी पाठवलेलं नाही, राक्षसांना मारण्यासाठी पाठवलेलं नाही, तर मला इथं शांतीचा प्रस्ताव घेऊन पाठवलेला आहे, मला इथं त्या ठिकाणी दोघांमधलं वैमनस्य संपवण्याकरता आणि शिष्टाई करण्याकरता अंग शिष्टाई करण्याकरता त्या ठिकाणी मला पाठवलेलं आहे, आणि मी हे सगळं विसरून चाललेलो आहे, पण याचं स्मरण मला कधी होईल तर राम नामाचं स्मरण केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचं मला स्मरण होईल असं अंगद महाराज विचार करतायत, आणि राम नामाचं पुन्हा स्मरण करतायत आणि आपला क्रोध त्या ठिकाणी निवृत्त करतायत, त्याग करतायत क्रोधाचा आणि पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येत आहेत असं नाथ महाराज वर्णन करतात। स्वमुखे बोलिला श्री रघुपती अंगदा अंगी शौर्य शांती गिळोनी क्रोध निवृत्ती सभे प्रती बैसला। आणि आता अशा पद्धतीनं अंगद पूर्वस्थितीला प्राप्त झाले, अंगदाच्या लक्षात आलं की आपल्याला शांतीदूत म्हणून पाठवलेलं आहे, आपल्याला प्रस्ताव घेऊन पाठवलेला आहे की काही ना काही याच्यामधून सिद्ध व्हावं, साध्य व्हावं, दोघांचं वैमनस्य संपावं, रावण शरण यावा आणि रावणाचा प्राण वाचावा आणि त्या ठिकाणी मी शांतीला प्राप्त झालं पाहिजे। माणसाच्या ठिकाणी शांती जर नसेल क्रोध माणसाचा घात केल्याशिवाय राहत नाही। श्रीमद भगवद्गीता आम्हाला सांगते क्रोधात भवती संमोहात, संमोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती। ज्याला माणूस क्रोधी होतो, रागी होतो, त्याच्या ठिकाणी इतका क्रोध निर्माण होतो, इतका क्रोध होतो, त्याच्या बुद्धीचा भ्रंश होतो, बुद्धी नष्ट होते,
आणि स्मृतिभ्रंश झाल्या कारणामुळं स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. त्याला रागाच्या भरात काही समजत नाही आणि काय करतो काय खातो हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही. मग एखाद्या क्रोधामध्ये काहीतरी बोलून जातो, विचार करत नाही, आणि मग विचार करून न बोलल्या कारणामुळं पुन्हा त्याच्या लक्षात येतं आपण ही गोष्ट चुकीची केलेली आहे, पण वेळ निघून गेलेली असते. मग आपल्याकडे एक वाक्य सांगितलं जातं, विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका. तशा पद्धतीनं क्रोधयुक्त अंतकरणानं केलेली क्रिया ही मानवी जीवनामध्ये अहिताची असते. म्हणून व्यक्तीनं कोणतंही काम करताना क्रोध बाजूला टाकून एखाद्या क्रियेचा 10 वेळा विचार करावा आणि ती क्रिया करावी. सहजासहजी काम, क्रोध, लोभ, मदमत्सर, अहंकार हे षडविकार माणसाच्या मनातून जात नसतात. क्रोध इतका भयानक आहे, इतका भयानक आहे की क्रोधामुळं होत्याचं नव्हतं झाल्याशिवाय राहत नाही. एक व्यक्ती आमच्यासोबत दिंडीमध्ये आला होता आणि आळंदी पंढरपूर त्यानं वारी केली आणि एके दिवशी पंक्ती जेवायला बसला आणि मी म्हटलं, महाराज तुम्ही एवढी महिनाभर वारी केली, तुमच्या जीवनातला एखादा तरी अवगुण गेला का नाही? तो म्हटला, अहो महाराज खूप अशा पद्धतीने मी अगोदर रागी होतो, क्रोधी होतो, लोक मला खूप त्रास देत होते, मी त्यांच्यावरती खूप चिडायचो, परंतु वारी केल्यापासनं तुमच्यासोबत आल्यापासनं माझ्या जीवनातला क्रोध राग निघून गेला. मी म्हटलं, काय हो तुमचा राग खरंच गेला का? तो म्हटला, हो हो महाराज खरंच गेला. मी त्याला पुन्हा विचारलं, तुमचा राग खरंच गेला? हो हो खरंच गेला. त्याला मी अजून एकदा विचारलं, खरंच की काय तुमचा राग खरंच गेला? नाही काय सांगितलेलं कळत. म्हणजे क्रोध गेला म्हणणारा व्यक्ती सुद्धा सहजासहजी क्रोध घालवू शकत नाही. हे अंगद महाराजांच्या लक्षात आलं की आपण क्रोधाला बाजूला ठेवून शांतीला धरले पाहिजे. आणि शांती क्षमा जिथं असते, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, अशा पद्धतीची उक्ती तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. आणि जिथं दया असते, जिथं क्षमा असते, तिथंच शांती असते. जिथं शांती असते तिथं देवाची वस्ती असते. आणि म्हणून अंगद महाराज विचार करतायत, रावणाला तर मी कधी मारू शकतो, पण मला रावणाला मारण्याचं काम नाही, तर रावणाला समजावून सांगण्याचं काम दिलेलं आहे, शिष्टाई करण्याचं काम दिलेलं आहे. आणि म्हणून अंगद महाराजांनी क्रोध सोडला आणि क्षमा शांती धारण केली आणि पुन्हा चर्चेला प्रारंभ केला, असं नसतं झाले. 84 संख्या योजना उंच रावण सिंहासन अंगद ही तत्समान घाली आसन ते ऐका. 84 योजना असणार रावणाचं ते सिंहासन, उंचच्या उंच अशा पद्धतीचं रावणाचं सिंहासन. मग चर्चा करायची म्हटल्यानंतर आसन सुद्धा बरोबरीचं पाहिजे का नाही? आसन सुद्धा बरोबरीचं असलं पाहिजे. एखाद्याशी चर्चा करायची असेल तर एखादा खुर्चीवर बसला असेल तर आपल्याला खुर्चीवर बसावं लागतं, एखादा खाली बसलेला असेल तर आपल्याला खाली बसावं लागतं. आता रामायण सांगायचंय, वाचकानी वरील सूचकानी खाली बसून कसं काय जाईल? एकतर दोघांनी वरती बसावं लागेल किंवा दोघांनी खालती बसावं लागेल. तशा पद्धतीनं ज्याच्याशी चर्चा करायची आहे, ज्याच्याशी शिष्टाई करायची आहे, ज्याच्याशी संवाद साधायचा आहे, त्याच्या बरोबरीच्या आसनावरती बसलं पाहिजे. हे या न्यायाप्रमाणे अंगद महाराज विचार करायला लागले, रावण तर बोलायला तयार नाही आणि आपल्याला आता सिंहासन कोण देईल? रावणाचं 84 योजना असणारं सिंहासन. म्हणून काय झालं, आपणही रामनामाच्या जोरावरती आपल्या पुच्छेचा अर्थात शेपटीचं सिंहासन तयार करू आणि जय श्रीराम अशा पद्धतीची आरोळी अंगद महाराजांनी दिली आणि अशा पद्धतीचं सिंहासन गोल गोल तयार केलं आणि त्या सिंहासनावरती आरोळ अंगद महाराज बसलेले आहेत. चला पुढे. दशमुखेशी समुख अंगद बैसला निशंक, रावणा लागली टकमक अतिशा शंक राक्षस. अशा पद्धतीचं सिंहासन अंगद महाराजांनी निर्माण केलं आणि अंगद महाराज शेपटीचं सिंहासन सुंदर अशा पद्धतीचं निर्माण करून आणि त्या सिंहासनावरती ज्यावेळा बसत होते त्यावेळा सगळे राक्षस शासंक झाले. ही काय भानगड आणि असं कसं होऊ शकते? पाठीमाग एक वानर आला होता, त्यानंही शेपटी लांबवली होती, आता या वानरानं शेपटी लांबवली आहे. फरक इतका आहे, त्या वानरानं शेपटी लंका जाळायसाठी लांबवली होती, या वानरानं शेपटी सिंहासनावरती बसण्यासाठी लांबवलेली आहे. बरं, ज्या ज्या वेळा शेपटी लांबवलेली आहे त्या त्यावेळा लंकेचा कुठंतरी विध्वंस होताना दिसलेला आहे.
हनुमंतरायांनी शेपटी लांबवली तर लंका जळून भस्मसात झाली. आता अंगद महाराजांनी शेपटी लांबवली, अजून लंकेवर संकट येतं काय की. असे त्यावेळा सगळे राक्षस विचार करू लागलेले आणि शशंक होऊन चाललेली परिस्थिती, दोघांमध्ये काय संवाद होतोय, हे दोघं त्या ठिकाणी काय बोलणार आहेत, याचा विचार राक्षसगण करू लागले. अंगद बैसला देखो ना हळूच पुसे दशानन, हनुमान नवेशी तरी तो कोण, आगमान किमर्थ. त्या ठिकाणी अंगदाकडे पाहून राक्षस असणारा रावण राजा, राक्षसांचा राजा रावण विचार करू लागला, तो हनुमंत तर नाही आणि शिपटी तर लांबी होती. बरं, तो हनुमंताला तर मी पाहिलेला आहे, लय जवळून पाहिलेला आहे, कारण त्यानं आमचा माग काटा काढलेला आहे, त्याला आम्ही विसरू शकत नाही. आणि असा हनुमंत तर तू नाही, पण तुझ्या ठिकाणी तर मायावी शक्ती दिसू लागलेली आहे. आम्ही तर विचार करत होतो की मायावी शक्ती फक्त हनुमंताकडेच आहे आणि त्याला शेपटी लांबवता येते काय की. मग तू या शेपटीच्या जोरावरती आसन तयार केलेलं आहे, ज्या अर्थी तू शेपटी तयार करतो आहे, लांबवतो आहे, आसन तयार करतो आहे, त्याच्यावर बसतो आहेस आणि हनुमंतासारखी श्रेष्ठ शक्ती तुझ्यामध्ये दिसू लागलेली आहे. पण आम्ही तुला चांगलं जाणतो, तू हनुमंत नाही, मग तू आहेस तरी कोण, अशी विचारणा त्या वानरासमोर अंगद महाराजासमोर रावणाने केलेली. ज्याचा निर्दुष्ट पुरुषार्थ जेने खरदूषणा केला घात, त्या श्रीरामाचा मी दूत वाळी सूत अंगद. ज्याचा निर्दुष्ट असणारा हेत आहे, ज्याच्या अंतकरणात उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी, दैत्याघरी रक्षी प्रल्हादासी, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विनी, सज्जन कसाया विकू लागे, मांस माळ्यासा व त्यास खरपू लागे. असा सगळ्या भक्तावरती प्रेम करणारा भगवान परमात्मा आणि भक्ताचं प्रेम अभूतपूर्व रक्षण करण्याकरता खलदूषणासारख्या दुष्टांचा संहार करणारा परमात्मा, त्या प्रभू रामचंद्राचा मी असणारा दूत आहे आणि सांगत असताना मला अभिमान वाटतो, असा अंगद महाराज त्या ठिकाणी रावणाला सांगू लागलेले. कौशल्य उदर पंचानन कौशल्यानंद वर्धन, त्या श्रीरामाचा दूत मी जाण वाळी नंदन अंगद. ज्या प्रभूने कौशल्याच्या उदरातून जन्म घेतलेला आहे, ज्या प्रभूला कौशल्यानंदन अशा पद्धतीची उपाधी मिळालेली आहे आणि त्या प्रभू रामचंद्राचा मी असणारा दूत आहे, अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी अंगद महाराज करू लागलेले. रावणा सुनिका खेतळी सप्त समृद्धी केली आंघोळी, त्या वाळीचा पुत्र अंगद बळी रामे तुझ जवळी धाडिले. दुसरी ओळख सांगायची झाली तर अशी सांगता येईल, रावणा लक्षात ठेव, ज्या वाळीनं तुला काकेमध्ये दाबून सप्तसागराची आंघोळ केली होती आणि माझ्या पाळण्याला तुला खेळणं करून बांधलं होतं आणि त्या वालीचा असणारा मी पुत्र महाबली अंगद आहे, हे मला तुला सांगत असताना अभिमान वाटतो की मी वाली पुत्र असणारा अंगद आहे, असा विचार अंगद महाराज रावणा पुढे मांडू लागले. सहा मास निराहारी निरुधक विवरी मारिले दैत्य अनेक, त्या वालीचा मी अंगद देख रामे आवश्यक मज धाडिले. ज्या वालीने अनेक राक्षसांचा निपात केला, अनेक दुष्टांचा संहार केला आणि ज्या वालीचं भय रावणाला होतं, त्या असणाऱ्या वालीचा मी पुत्र अंगद आहे, अशी ओळख आपल्या पित्याचं नाव पुढं करून आणि अंगद महाराज रावणाला सांगू लागले. छळावया अंगदोक्ती शोभे बोले लंकापती, रावणाच्या छळनोक्ती अति उत्पत्ती अवधारा. अंगदाचा छळ करण्याकरता आणि छळयुक्त बोलण्याकरता रावणाने बोलायला सुरुवात केली. अंगदा, अरे ज्याची तू ओळख सांगतो, तू रामाची ओळख सांगतो, तू वालीची ओळख सांगतो आणि जशा पद्धतीने तू ओळख सांगतो, परंतु तू जे काय बोलतोय ते तुला समजतंय का, महाराज वर्णन करू लागले. धिग धिग अंगदा तुझा पुरुषार्थ, धिग धिग अंगदा तुझा बळार्थ, जेने पित्याचा केला घात त्याचा दूत म्हणविसी. अरे अंगदा, तुझ्या जीवाला शरम वाटली पाहिजे, असं रावणाने त्या अंगदाच्या अंतकरणात हात घालायला सुरुवात केली. तुला काय पितृप्रेम आहे का नाही, ज्या वालीचा ज्या रामाने वध केला, अरे ज्या पित्याला आपल्या बापाला ज्यांनी मारलं आणि त्याचा दूत आहे म्हणून तू गौरवाने सांगतो, तुला काय शरम वगैरे वाटते का नाही, अशा पद्धतीचा विचार
आणि रावण त्या अंगदा पुढे बोलत असताना म्हणायला लागला की तुझं जीवन धिग असो म्हणे, धिग त्याचे जिने जळवला जिरवाने, अशा पद्धतीचा विचार. आणि अंगदा समोर रावण म्हणायला लागला, अरे ज्या व्यक्तीनं ज्या रामाने आपल्या वडिलाला ठार मारलं, कपटाने मारलं, आणि त्या रामाचा उदोउदो करतो, तुझ्या जीवाला काही शर्म वाटली पाहिजे? तुला काही कसं कळत नाही? तुला पित्याचं काही मोठेपण आहे का नाही? तुला काही पितृप्रेम आहे का नाही? अशा पद्धतीनं आणि अंगदाची फिरकी घेण्याचं काम आणि रावण करू लागले. अंगदा तू निर्लज्ज मूर्तिमंत, आमची ही सभे आत, न लाजसी मनविता रामदूत, धिग पुरुषार्थ अंगदा. अरे माझ्यासारखा जर असता तर आपल्या पित्याला मारणाऱ्याचा कधीच त्यानं वध केला असता, किंवा माझ्यासारख्यानं एखाद्यानं कुठंतरी आडात विहिरीत नदीत जाऊन जीव दिला असता, समुद्रात जाऊन मी बुडवून मेला असतो, पण मी त्याचा दूत म्हणून घेतलेलं असतं. सांगण्याचा भाव असा आहे की रावण सुद्धा अंगदाला तसंच म्हणू लागलेला आहे, तुला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे रावणाच्या भाषेवर. आणि अंगदा खुशाल म्हणतो की मी रामाचा दूत आहे. अरे त्या रामानं कुणी, ज्या रामानं तुझ्या बापाला ठार मारलं, कपटाने मारलं, आणि तुझ्या ठिकाणी काय पितृप्रेम आहे का नाही? आपल्या पित्याला मारणाऱ्याचा तू दूत म्हणून घेतो हे सांगण्याच्या ऐवजी तू समुद्रात जाऊन बुडाला असता तर तुझी ख्याती निर्माण झाली असती, पण तू हे न करता आणि त्याचा दूत आहे म्हणून जर सांगत असेल, तुझ्यासारखा निर्लज्ज दुसरा या प्रतितलावरती कोण नाही, असं रावणाने अंगदाला बोलायला सुरुवात केली. अंगदा सारे का निलाजीरा, पाहता न दिसे दुसरा, काय मूर्ख दाविशी वानरा, रिभोनी सागरा जीव देई. अंगदा सारखा निलाजीरा नाही पृथ्वीवरी दुसरा, तुझ्यासारखा निलाजरा बिनलाजी निर्लज्ज माणूस या पृथ्वी तलावरती मी पाहिला नाही. फिरकी घ्यायला लागला रावण, फिरकी फुगवायला लागला अंगदाला. अरे तुझ्या वडिलाला ज्यांनी मारलं त्या रामाची तू त्या घाताचा तू बदला घेण्याच्या ऐवजी, आणि तू जर त्या रामाची स्तुती करत असशील, तू जर त्या कौशल्यानंदनाचा त्या ठिकाणी जय जयकार करत असतील, आणि तू त्याचा दूत आहे असं तू बडीमार मिरवीत असशील, तर तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी काय पृथ्वी तलावर पाहिलेला नाही, असं त्या ठिकाणी रावण म्हणायला लागला. आणि तुझ्या थोडी जरी लाज शरम शिल्लक असेल तर समुद्रात जाऊन उडी मार आणि जीव दे, अशा पद्धतीची भाषा रावण त्या ठिकाणी अंगदाला आणि हिणवू लागलेला आहे. ना तरी करी आड विहिरी, का पोटी आली सुरी, जळो तुझी वाडीव थोरी, निंदे संसारी तू एक. तुला जर समुद्रात जाऊन बुडायचं नसेल तर कुठंतरी विहीर जवळ कर, जवळ कर, आड जवळ कर, आणि नसेल तर हातामध्ये सुरी घे, पोटात खुपसून घे, अशा पद्धतीची भाषा रावण बोलू लागला. पण असला रामाचा बडीवार माझ्या समोर सांगू नको, ज्या रामाने आणि वालीला कपटाने ठार मारलं, त्या आपल्या पित्याला मारलेल्याचा बदला घ्यायचं तर लांबच, आणि त्या रामाचं गुणगान माझ्या पुढे गातो, तुझ्या जीवाला शरम वाटली पाहिजे, अशा पद्धतीची भाषा आणि रावण अंगदाच्या समोर करू लागले. ऐसे बोलता दशानन, अंगद झाला हास्य वदन, कैसे देतो प्रतिवचन, सावधान अवधारा. ही रावणाची भाषा ऐकून आणि अंगदाच्या लक्षात आलं की रावण कशा पद्धतीने आपल्या ध्येयापासून आपल्याला वंचित करू इच्छितो आहे, आणि ही त्याची चलाखी अंगदाच्या लक्षात आल्या कारणामुळं अंगद मोठमोठ्यानं हसू लागलेला आहे. आणि पुढं रावणाच्या त्या असणाऱ्या प्रश्नाला काय उत्तर देतो, त्याच्या वचनावरती काय प्रतिवचन करतो, हे महाराज काय वर्णन करताय ते पुढं पाहू आपण. स्वयंवरी श्रीरामे आपण करिता त्र्यंबक भजन, रावणाचे काळी वदन तुझम्या शरण की यावी. स्वयंवरी श्रीरामे आपण करिता त्र्यंबक भजन, रावणाचे काळे वदन तुझम्या शरण की यावी. अरे रावणा तू म्हणतोस की मी तुला शरण यावं, तू मला अभय देशील, तुझं म्हणणं मला खरं वाटतंय, पटतंय मला, पण रावणा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. ज्यावेळा सीता मातेच्या स्वयंवरामध्ये तू धनुष्यबाण उचलण्याकरता त्र्यंबक उचलण्याकरता तू गेला होतास, त्याला तू अंडावर धाड दिशी पडला, तुझ्या नाका तोंडातून रक्त यायला लागलं, ते धनुष्य तुझ्याच्याने उचललं नाही, तुझ्या अंगावरती पडलेला धनुष्य बाकीच्याने उचलून बाजूला केला, ते शिवधनुष्य प्रभू रामचंद्राने उचललेलं आहे. इतके महान बलशाली असणारे प्रभू
आणि हे सगळं आम्हाला त्रिभुवनातल्या लोकांना ज्ञात असताना तू म्हणतो की रामाला सोडून मला शरण, मी तुला अभय देईन रामापासून. अरे तुला हे बोलणं तरी सोपतंय का? जे धनुष्य रामप्रभूंनी उचललं त्याच्या प्रत्यंच्या ओढत असताना त्याला ते धनुष्य तुटून गेलं, तेच धनुष्य तू उचलत असताना तुझ्या नाकातोंडातून रक्त गळत होतं, हे तू विसरला की काय? आणि तुला तुझ्या शक्तीचा विसर पडला की काय की रामप्रभूची शक्ती केवढी आहे आणि तुझी केवढी आहे? उगाच कुठं मुंगीना हत्तीची बरोबरी करून जमत असतं का रावणा? आणि तू म्हणतो हत्तीला सोडून मुंगीला चरणी, असं कधी होत असते का रावणा? हे तुझं बोलणं मला काय पटत नाही, असं अंगद महाराजांनी बोलायला चालू. नपुंसक ही न देन रावण, त्या तुझ मी केवीर घावे शरण, उलटे हानिता चडकान धाकेची प्राण सांडशी. अरे रावणा तू नपुसक आहेस, तुला काय हे बोलताना तुला काहीतरी वाटलं पाहिजे मला शरण ये असं बोलत असताना. तुझी भाषा नपुसकाला सुद्धा लाजवणारी भाषा आहे. आणि जिथं तुला धनुष्य उचलत नव्हता तुला धापा लागायला लागल्या होत्या, तुझ्या तोंडातून रक्त गळत होतं, आणि ही तुझी अवस्था होती, त्या धनुष्याची काय अवस्था रामप्रभूंनी केली सगळ्या त्रिभुवनाला माहिती आहे. आणि खुशाल म्हणतो तू रामाला सोडून मला शरणी, तर ही काय तुझं बोलणं मला पटत नाही. तर तू जरा जागा हो, तुझी शक्ती किती आहे याचा विचार तू कर आणि मग मला शरण यायला सांग, असलं काय बाकीचं तू मला बोलू नको, असं अंगद महाराज त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. बहुत ऐकिले रावण त्या माझील तू कोण, विविध रावणाचे लक्षण वदे विचक्षण अंगद. रावणाविषयी मी आजवर भरपूर ऐकलेलं आहे, भरपूर कानामध्ये भरपूर गोष्टी ऐकलेल्या आहेत. रावणाचा पराक्रम किती आहे, कुणाबरोबर कसा पराक्रम झालेला आहे, कुणी कुणी रावणाची फटफजीती केलेली आहे, हे सगळं मी ऐकलेलं आहे. त्यामुळं रावणा तू काय मला शरण यायला सांगू नको, असं अंगद महाराज त्या ठिकाणी रावणाशी बोलू लागले. ऐका रावणाची थोरी, सहस्रार्जुनाशी युद्ध करी, तेने कवळोनी वाम करी क्षणा माझ हरी धरीला. सहस्रार्जुना बरोबर रावणाने जे काही युद्ध केलं होतं किंवा सहस्रार्जुनाला डिवसण्याचा प्रयत्न रावणाने केल्यानंतर रावणाची त्या ठिकाणी काय फजिती झाली होती हे सगळ्यांना ठाऊक आहे. आणि एक एक क्रमप्राप्त अशा पद्धतीनं रावणाचा अपमान करण्याचं काम अंगद महाराजांनी, रावणाची जिथं जिथं फटफजिती झालेली आहे त्या सगळ्या प्रसंगाचं त्या ठिकाणी अंगद महाराजांनी गुणगायन करायला सुरुवात केली आहे. दुर्ग द्वार पाळ पाचारुण स्वमुखे सांगे सहस्र अर्जुन, दहा मुखाचा रावण बाहेर आपण जाऊ निघी. दुर्ग द्वारपाळ पाचारुण स्वमुखे सांगे सहस्र अर्जुन, आणि दहा मुखाचा रावण बाहेर न जाऊ देता रावणाला कशा पद्धतीनं कैद केलं होतं हा विचार अंगद महाराज सांगू लागले. रावणाच्या दहा शिरी देऊनिया दहा घागरी, जळवाहे निरंतरी घरोघरी उदरकार्थ. सहस्र अर्जुनाने त्याच्या डोक्यावर दहा मस्तकावर दहा घागरी दिल्या आणि भर उचल पाणी भरंती घरोघरी वाहून जसा एखादा कुळी घरोघर पाणी वाहतो तशा पद्धतीनं रावणा जवळ माझी आज्ञा होत नाही तोपर्यंत पाणी वाहण्याचं काम तू करायचं, ही शिक्षा सहस्र अर्जुनाने आणि रावणाला दिली होती. विसरला काय रावणा, अशा पद्धतीचं अंगद महाराजाने त्याची थोरवी गायला सुरुवात केली. बैसोनिया जात्यावरी गीत गाय दहाईश्वरी, कडी कचरडा झाल्यावरी दहाई श्री देती टोले. अरे रावणा तू विसरलास का, तुला पाणीच नाही तर जात्यावर दळण सुद्धा तळायला बसविलं आली नुसता दळण दळायलाच बसला नव्हता तर दहा मुखानं दहा स्वरामध्ये तू गाणी गात होता जात्यावरती बसून, आणि तुझ्या दहा स्वरातलं गाणं हे अप्सुरी गाणं होतं. आणि हे गाणं गात असताना ते दळायचं झाल्यानंतर ते सगळं भरडलेलं दळलेलं पीठसुद्धा तुलाच वाहण्याचं काम त्या ठिकाणी होतं. कशा पद्धतीनं तुझी फटफजीती चाललेली होती ही सगळ्याला माहिती आहे. तू एवढा बडीजाव मिरू नको रावणा, अंगद महाराज वर्णन करू लागले. कुटका भाकरी हाता घेत रावण धापसे तेथे नाचत, इफी इफी पिंगा गात मागे भात घरोघरी. आणि रावणा तू धापा टाकत होता, तुझ्या हातामध्ये भाकरीचं कुटकं यावं तुला जेवायला मिळावं, आणि तू भिक्षा सुद्धा मागत होता त्या राज्यामध्ये. तू विसरलाय का सहस्रार्जुनाने तुझी काय अवस्था केली होती? आणि तोच रावण आज माझ्या नजरेसमोर आहे,
एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय याचा मला सुद्धा आश्चर्य वाटतंय असं त्या ठिकाणी महाराज बोलू लागले. ताक मागवया लागोनी श्वानवानी रास भवानी रावण भुंके दहाही वदनी दावी रडनी श्वानाची. जशा पद्धतीनं श्वान भुंकत तशा पद्धतीनं तुझ्या दहा तोंडातून त्या ठिकाणी मोठमोठे कुत्र्यासारखे आवाज तू करत होता आणि घरोघरी भिक्षा मागत होता अशी अवस्था तुझी झालेली होती. अत्यंत दयनीय अवस्था ससराजनाने तुझी केलेली हे तू विसरून गेलाय का काय रावणा असा विचार अंगद महाराज बोलताय. तेथे पौलस्ती पुत्र स्नेहसी येऊने सहस्ता अर्जुनापासी मुक्त करावी रावणासी तव तो त्यासी नाठवे. आणि तुझी ही अशी अवस्था पाहिल्यानंतर तुझ्या वडिलांना पौलस्ती मुनीला अत्यंत दया आली आणि पुत्र प्रेमानं त्यांनी सहस्र अर्जुनाला विनंती केली. सहस्र अर्जुन महाराज आणि आमच्या रावणाला द्या सोडून आता आमच्या रावणावर दया करा कृपा करा त्याची लय बेजारी उठलेली आहे आणि तुम्ही काहीतरी करा आणि त्याला मोकळं करा तुमच्या बंधनातून. आणि तुझ्या वडिलांनी विनंती केली पुलस्ती ऋषीने विनंती केली पाय धरले क्षमा मागितली आणि मग तुझ्या सुटकेचा विचार सहस्र अर्जुन महाराजांनी केला होता विसरला का असं अंगद महाराज बोलू लागले. पौलस्ती सपाठवी कारागृहात देखे दशमुखा संख्यात तेने पौलस्ती आते विस्मित रावण तेथे असेना. पौलस्ती ऋषीना त्या ठिकाणी रावणाच्या पायामध्ये आणि कारागृहामध्ये जाण्याची वेळ बरोबर आहे का कारागृहामध्ये जाण्याची वेळ काही चुकलं तरी तुम्ही लक्षात आणून घ्यावा आणि रावणाच्या अशा कारकिर्दीमध्ये त्यांच्या पुलस्ती ऋषींना सुद्धा अत्यंत दुःख भोगण्याची वेळ आणि त्यांच्या वडिलावरती आली होती असं अंगद महाराज बोलू लागले. तव रावण श्री घागरी थै तै नाचे नानापरी चण्यावरीत घरोघरी देखुनी दुरी पौलस्ती. तव रावणाच्या श्री घागरी अर्थात त्याच्या डोक्यावरती अनेक प्रकारच्या घागरी पाहिल्यानंतर पुलस्ती ऋषी सुद्धा विस्मित झाले की आपल्या मुलाला कशा पद्धतीचं दुःख भोगावं लागतंय आणि त्याच्या कपट कटकारस्थानामुळं हे सगळं त्याला भोगावं लागतंय हे पाहून पुलस्ती ऋषींना सुद्धा अत्यंत दुःख वाटायला लागलं. रावण धरुणी आहती पौलस्तीने तालंका प्रती द्वारपाळी केली विनंती नवे निर्गंती अचिन्नी. आणि द्वारपालानी पुलस्ती ऋषींनी रावणाची सुटका करून त्या ठिकाणी आणि आपल्या राज्याप्रती नेलं आणि कसल्याही पद्धतीचं अंगावरती चिन्ह नसावं अशा पद्धतीचा आठास त्या ठिकाणी ऋषींनी केला आणि तशा पद्धतीनं द्वारपालांना विनंती करून आणि राज्यामध्ये प्रवेश त्या ठिकाणी पुलस्ती महाराजांनी रावणाद्वारे केला. पौलस्ती पुषे चिन्ह संज्ञा काळे करुणी आवदना नाकी लावणी आचुना उद्वधना निर्मुक्ती. कशा पद्धतीनं रावणाने आपल्या कुकर्माच्या द्वारे आपलं नाक कापलेलं आहे किंवा आपली मानहानी केलेली आहे अशा पद्धतीचा विचार पुलस्ती मुनी मनामध्ये करत आहेत आणि रावणाने सुद्धा त्या ठिकाणी तो विचार आपल्या मनामध्ये सुरू केलेला आहे असा विचार अंगद महाराज त्या ठिकाणी करत आहेत. पौलस्ती आणू गेला मुद्रेसी रावणे मसी लावणी मुखासी चुना लावणी अनाकाशी केला द्वारेशी निर्गम. साव सावध एके लंकापती ऐशी एका रावणाची गती एके दुजयाची स्थिती ते मी तुझ प्रती सांगेन. अरे एका सहस्र अर्जुनाच्या द्वारे या रावणाची अशी गती झाली हे एकच नाही अनेक ठिकाणी रावणाची अशी फटफजीती झालेली आहे आणि रावणा एवढंच नाही तर पुढं ऐक असं म्हणून अंगद महाराज पुढं बोलू लागलेले आहे. बळीद्वारे द्वार पाळवा मन तेने जाऊ दिला रावण बळी पुढे दशकंठ तृण लज्जाय मान राहिला. बळीच्या द्वारामध्ये पाताळामध्ये त्या ठिकाणी आणि जिथं वामन महाराज तिथं द्वारपालाचं काम करत आहेत अशा बळीला खिचवायला सुद्धा रावण गेले होते आणि त्या रावणाची काय फटफजीती झाली होती त्याचा विचार अंगद महाराज पुढं सांगू लागलेले. बळी आणि विंध्यावळी सारी पाठ खेळती सुख मिळी रावण आली आजवळी मशक मिळी लक्षेना. रावणाला एकच नाद होता या त्रिभुवनामध्ये माझ्यापेक्षा कुणी सुद्धा श्रेष्ठ नाही आणि माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नसावा आणि मी सगळ्या पृथ्वीतलावर त्रिभुवनावरती सगळ्यावरती विजय मिळवावा आणि म्हणून बळीबरोबर युद्ध करायला रावण त्या ठिकाणी पाताळामध्ये गेलेला.
पण तिथं विंध्यावळी म्हणजे बळीची असणारी पत्नी आणि बळी दोघं सारीपाट खेळत होते हे रावणाने पाहिलं आणि तिथं जाऊन उगच आरुळ्या इरुळ्या किरुळ्या द्यायला लागलेल्या आणि त्यांना खिजवण्याचं काम बळीला हिनवण्याचं काम रावण करू लागलेलं आहे पण बळीनं त्याच्याकडे कसल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही असं अंगद महाराज सांगू लागले. रावण दशमुखी किडे किंवा आलेशे घुंगरडे हे न दिशे बळी पुढे खेळाकडे विगंतुला. बळीनं एखादा व्यक्ती समोर आल्यानंतर त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कामामध्ये मग्न राहिलेल्या माणसाला त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला निग्लिजिबल अशा पद्धतीचं स्थान दिल्या जातं असं म्हटलं जातं. तशा पद्धतीनं कसल्याच पद्धतीचं महत्व रावणाला बळीनं दिलं नाही. समोर येऊन रावण उभारला आणि बळीला उगं हिणवू लागलेला आहे. बळीची युद्ध करण्यासाठी बाह्या त्याच्या फुरफुरत आहेत परंतु बळीनं आपण जी काही क्रीडा चालू आहे त्याची जो काही डाव मांडलेला आहे आपल्या पत्नीबरोबर त्या ठिकाणी विंध्यावळी जी पत्नी आहे तो सारीपाठ खेळण्याचं जे कर्म त्याचं चालू आहे ते खेळत असताना ते कर्म करत असताना तो रावणाकडे पाहायलाही तयार नाही आणि रावणाला कसलंच महत्व त्याने दिलं नाही. सारीपाठ खेळता आवेशा हातीचा गळवणी पडिला भासा दे दे म्हणता लंकेशा त्याशी तो सहसा उचले ना. सारीपाठ खेळत असताना आणि बळीच्या हातामधून एक फासा खाली पडला बळीच्या हातातून एक फासा खाली पडला मग बळीनं रावणाकडं पाहिलं आणि बळीला वाटायला लागलं की थोडं रावणाची मजा घ्यावी आणि म्हणून बळी महाराज म्हणतायत रावणा अरे तो फासा खाली पडलेला आहे तेवढा उचलून जरा देशील का हे असं म्हटल्यानंतर रावणाने तो फासा उचलण्याचा प्रयत्न केला रावणाला तो फासा सुद्धा उचलायला तयार नाही असं अंगद महाराज वर्णन करायला लागले. उचलो जाता लज्जा मेळी फासा आदळला कपाळी देवने आक्रंदे आरोळी पडिला तळी मूर्छित. तो फासा रावण उचलायला लागला फासा उचलायच्या अगोदर रावणाचा असा आविर्भाव होता की फासा काय ही तर माझ्या हातची मळ आहे हे उचलणं काय कठीण आहे असं त्या वाटत होतं रावणाला. परंतु रावण ज्याला फासा उचलू लागला त्याला त्याचं अंग घामेघाम झालं त्याच्या अंगातून घाम गळू लागला त्याला तो फासा हलेना ढुलेना. तो फासा उचलता उचलता रावण दोन वेळा आपटला आणि तो फासा उचलताना रावण शेवट मूर्छित पडला बेशुद्ध झाला पण त्याच्याने फासा काय उचलणं झालं नाही असा रावण त्याची कशी फजिती झाली हे नाथ महाराजांनी सुंदर अशा पद्धतीचं वर्णन केले. दहा ही शिरे वीस हात करंटे होणे आणले तेथ याचे पडोने रक्त काढा देखनेला दशमुखाती दुरी. दहा डोकी आणि वीस हात समस्त बुद्धी तन मन धनानी त्या रावणाने प्रयत्न केला फासा उचलण्याचा आणि बळशी शह देण्याचा परंतु रावणाला काही ते जमलं नाही त्याची फटफजिती झाली असं नाथ महाराज बोलू लागले. रावण राजा ती समर्थ नहावीन मिळची तेथ केश लांब दहा हात असे दावित जगासी. रावणाची त्या ठिकाणी ख्याती मोठी होती रावणाचे केस रावणाचे हात रावणाची मुख रावणाचा देह रावणाची त्या ठिकाणी असणारी संपत्ती रावणाला त्याचा खूप अशा पद्धतीचा गर्व होता परंतु अशी फटफजिती झाली आणि रावणाचा त्या ठिकाणी अहंकाराचा सुराडा व्हायला सुरुवात झाली अशा पद्धतीचं वर्णन नाथ महाराज करत आहे. रावणाच्या निजमुळे वामन लागला समुळी तेने मिळविला धुळी केली रांगोळी गर्वाची. आणि वामन हा त्या ठिकाणी वामन महाराज हे बळी महाराजाचे असणारे द्वारपाल आहेत जो आपल्या स्वामीला त्रास देतो त्याला शिक्षा करणं हे द्वारपालाचं काम आहे या न्यायाप्रमाणे आणि वामन भगवंतानी रावणाच्या अहंकाराची रांगोळी होळी केली रावणाला त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली रावणाच्या गर्वाचा त्या ठिकाणी सुराडा केला रावणाला कशाच पद्धतीनं जगणं त्या ठिकाणी मुश्किल करून सोडलं इतकं कर्म त्या ठिकाणी क्रूर करायला वामन महाराजांनी सुरुवात केली आणि रावणाला हैराण करून सोडलं असं महाराज वर्णन करू लागले. लज्जान्वित दशानन जाऊ पाहे जीवनी घोन वामने राखिला से कोंडोन द्वार धरून बैसला. रावणाने विचार केला की आता असलं लाजीर वान काही जिन बरोबर नाही म्हणून मी आता आत्महत्या करतो असा विचार रावण करत होता परंतु आत्महत्या करणं सुद्धा त्या ठिकाणी रावणाला त्याच्या हातात राहिलेलं नव्हतं कारण का
रावण आत्महत्या करील, त्याला सजासजी मरू द्यायचं नाही, म्हणून वामन महाराजांनी त्याला कोंडून टाकलं. आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून त्याला त्रास देण्याचं काम, त्याच्या अहंकाराची होळी करण्याचं काम, त्याच्या गर्वावरती नांगर फिरवण्याचं काम हे वामन महाराजांनी केलं. अर्थात मालकाला त्रास झाला की सेवकाला त्या ठिकाणी काळजी असते, तसं बळीला त्रास देणाऱ्या रावणाच्या अहंकाराची होळी करण्याचं काम हे द्वारपाल वामन महाराजांनी केलं असं नाथ महाराज सांगू लागले. रावण म्हणे वामनासी तुका आता द्वंद्व चाळीसी, स्पुंद स्पुंद नरडे उकसा बुकसी, सोडिया माशी जाऊ दे. रावण रडू लागलेला आणि साधा रडू लागलेला नाही, रावण उकसा बोक्षी रडू लागलेला आहे, फुंदू फुंदू आणि मोठमोठ्याने रडतोय. वामना जाऊ दे रे बाबा, मला माझी लय मोठी चूक झाली, मी पाताळात बळीला खिजवायला आलो नाही बाबा, मी आता इथनं पुढे येणार, तुझ्या पाया पडतो बाबा, माझी लय मोठी चूक झाली, ही वाट मी चुकून सुद्धा माझ्या आयुष्यात धरणार नाही, फक्त मला एकदा इथून जाऊ दे रे बाबा, माझी लय मोठी आयुष्यात चूक झाली, मी बळीचा नाही तर वामनाचा नाद केलेला, हे माझ्या चांगलं लक्षात आलेलं आहे. जो हरिभक्ताला त्रास देतो हरी त्याचं नीटच करतो हे माझ्या लक्षात आलेलं आहे, म्हणून मी तुझ्या पाया पडतो बाबा, मी बळीच्या वाटेला जाणार नाही, कारण का बळीच्या वाटेला जाणं म्हणजे स्वतःचा बळी देणं आहे, हे माझं चांगलं लक्षात आलेलं आहे. म्हणून वामना मी तुझ्या पाया पडतो, ओक्षाबोक्षी रडू लागलेला आहे रावण. खूप त्या ठिकाणी विनंत्या केल्या, पाय धरले, गडाबडा लोळायला लागला, विनंती करू लागला, मला सोडा, जाऊ द्या, माझं चुकलं, माझं असं झालं, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, मी बळीच्या नादी लागलो, माझं लय वाटोळं झालं, मी तुमचं पाय धरतो, अशा अनेक पद्धतीच्या विनंत्या आणि रावण भगवान वामनाच्या चरणावरती करू लागले. सेवकच एवढा त्रासदायक आहे, मालक किती त्रासदायक असेल याचा विचार त्या ठिकाणी आणि रावण करू लागलेला आहे असा विचार नाथ महाराजांनी सुंदर अशा पद्धतीने मांडले. वामन म्हणे मी बळीचा सेवक, राजाज्ञे वाचनी देख, जाऊ निधी राव रंक, व्रत निष्ठंक हे माझे. अरे बाबा रावणा, तुझा कळवळ माझ्या लक्षात येतो, तुला किती त्रास होतोय रावणा हे मी चांगलं जाणतो. वामन रावणाला बोलू लागले, पण तुला सोडणं हे माझ्या हाती नाही, तू आल्यानंतर तुला पकडणं हे माझ्या हाती आहे, परंतु इथून तुला जाऊ देणं किंवा न जाऊ देणं हे माझ्या हाती नाही, कारण का जशा पद्धतीनं मला माझ्या स्वामीची आज्ञा होईल तशाच पद्धतीनं मी कर्म करत असतो, आणि मग मला जी काय आज्ञा झालेली आहे माझ्या स्वामीची तुला बंदीखान्यामध्ये टाकण्याची, आणि जोपर्यंत माझ्या स्वामीची आज्ञा होत नाही तुला सोडून देण्याची तोपर्यंत मी तुला सोडू शकत नाही. म्हणून लक्षात ठेव रावणा, तू जरी माझ्याजवळ किती जरी गडबड लोळला, किती जरी विनंत्या केल्या, किती जरी विनवण्या केल्या, तर मी तुला सोडू शकत नाही. याचं कारण काय? तर माझ्या स्वामीची आज्ञा, बळीराजाची आज्ञा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुला सोडू शकत नाही, असं वामन महाराजांनी रावणाला सांगितलं. रावण चिंता करिता गहन, चिंतामुळे देखे वामन, दहाही मुखी शंख स्फुरण, कधी रावणाती भये. रावणाचं स्वरूप त्या ठिकाणी वामनाने पाहिलं, अतिशय चिंतातूर झालेला रावण, आता इथून माझी सुटका कशी होईल. एखादा व्यक्ती जसा अतिरेक याच्या तावडीत घावावा आणि त्यानं विचार करावा, आता माझा काटा निघाल्याशिवाय राहत नाही, आता मी मेल्याशिवाय राहत नाही, अशी त्या व्यक्तीला ज्या वेळा स्वतःच्या मनात विचार येतो तो चिंतेनं ग्रासून जातो, आणि मरणाच्या अगोदर त्याच्या मनामध्ये जी चिंता असते ती त्याच्या मरणाला जशी काय कारणीभूत ठरते तशी अवस्था रावणाची झाली. आणि चिंतातूर झालेलं स्वरूप वामन महाराज पाहतायत आणि मनातल्या मनात आश्चर्य होत आहे की इतका भयग्रस्त असणारा चिंतातूर रावण बळीला खिजवायला आला स्वतः कशासाठी, याचाच प्रश्न माझ्या मनामध्ये पडलेला आहे, असं वामन महाराज विचार करतायत. ठकोनिया रघुपती पुढे चोरीला चोरील शितापत शितासती, तने रागे वामन मूर्ती परम आपत्ती भोगवी. आणि वामन महाराजांनी एवढा त्रास देण्याचं याचं दुसरं एक कारण नाथ महाराज वर्णन करतायत. आता जरी केविलवाना चेहरा करून हा रावण माझ्या समोर बसलेला असला आणि बारकाला तोंड करून मला विनंती करून सोडा जरी म्हणत असला, तरी सुद्धा हाच रावण माझा पुणा होणारा रामाचा अवतार,
आणि माझी पत्नी असणारी सीता त्या सीता मातेचं हरण करून माझ्या पुढच्या या अवतारामध्ये हाच रावण मला त्रास देणार आहे, म्हणून हा पुढे मला त्रास देणार आहे, म्हणून पुढच्या त्रासाचा आताच मी याला काय करतो, शिक्षा करतो, असा विचार वामन महाराज करून त्याला खिजवण्याचा प्रयत्न करत आहे. निर्गमन लभेची दशानन शुधेने पिढीला रावण सने महागावया जाण गेला आपण अश्वशाळे. आणि वामन महाराजांनी त्याला त्या ठिकाणी भूकेनं तहानेनं व्याकुळ करून सोडले. रावणाला भूक लागली, तहान लागली, रावण खराब झाला, अन्न पाणी मिळाना दुष्काळात जन्मलेल्या माणसासारखी रावणाची अवस्था झाली. ही सगळं स्मरण करून त्या ठिकाणी अंगद महाराज रावणाला स्मरण करून देत आहेत, अरे रावणा त्या वामनाने काय तुझी अवस्था केली, लक्षात आण जरा, तुला एक वेळ भाकर मिळायची पंचायत झाली होती आणि तुला खायला काही मिळत नव्हतं आणि तुला जेवायला काहीतरी खायला मिळावं म्हणून तो अश्वशाळेत गेला होता जिथं घोडे बांधलेले होते आणि त्या घोड्याच्या चरण्यासाठी घोड्याला जे काही चणे ठेवलेले होते त्या चण्याची अपेक्षा घेऊन तो अश्वशाळेत गेला होता, विसरला का रावणा, असा विचार अंगद महाराज सांगू लागले. अश्ववाहकाची कथा जरी तुली दवासी माथा मुठमुठ चणे देऊ आता माणिक शुधार्थ रावण. रावण अश्वशाळेमध्ये गेला रावणा, लक्षात आण तो अश्वशाळेत गेल्यानंतर तिथं चणे मागू लागला, पण त्या अश्वशाळेचे असणारे ते अश्ववाहक जे होते त्यांनी सांगितलं असं सहजासहजी तुला चणे मिळणार नाही, मग तुला चणे मिळवायसाठी काय करावं लागेल, अश्वांची लीद व्हावी लागेल, म्हणजे घोड्याचं शेण तुला डोक्यावर त्याची शेण झालवट करावी लागेल, त्या घोड्यांचा खरारा करावा लागेल, त्या घोड्यांना न्हावं लागेल, धुवावं लागेल, त्यांची सेवा करावी लागेल, तिथली सगळी घाण तुझ्या डोक्यावर 10 डोक्यावर हे 10 पाट्या उचलून तुला सारख्याने होऊन बाहेर टाकाव्या लागतील आणि हिथली सगळी स्वच्छता केल्यानंतर मग कुठंतरी मुठवर चणं द्यायचा आम्ही विचार करू, अशा पद्धतीचा विचार त्याला अश्ववाहकाने सुद्धा तुझ्या समोर मांडला होता, विसरला काय रावणा, अंगद महाराजाने ती सुद्धा आठवण त्या ठिकाणी रावणाला करून दिलेली. दश मुकुट लंकानाथा लीद चढती ते माथा पोट न भरे चणे खाता दुःख अवस्था तळमळी. रावणाने सगळं काही मान्य केलं, डोक्यावरती लीद व्हायला सुरुवात केली, त्या गाढवांची अश्वांची घोड्यांची सगळी लीद रावण वाहू लागला, गुर राखू लागला, गाढवं राखू लागला, घोडे राखू लागला, पण मुठभर चण्यानं कुठं पोट भागतंय का, आणि तेवढं चणं खाऊन सुद्धा त्याच्या पोटाची सुद्धा काही शांत होईना, आणि रावण अत्यंत दुःखी होऊ लागला, उद्विग्न होऊ लागला, पण वामनाच्या तडाख्यातून त्याची सुटका काय व्हायला तयार नाही, असा कोमेजून गेलेला रावण मनोमन विचार करतो ही यमपुरीच्या यातना माझ्या जीवनातून कधी नष्ट होतील, विसरला का रावणा, काय अवस्था झाली होती तुझ्या अश्वशाळेमध्ये, जरा आठवण कर, अंगदाने रावणाला स्मरण करून देण्याचं काम केलं. वाटू जाता कापुसासी रावण पडला तोंड घसी सरक्या रिगता नाशिकासी हाती लज्जेशी सलज. आणि सूत कातण्याचं काम सुद्धा तू तिथं करीत होता आणि ती करीत असताना एक दिवशी तोंडावर पडला होता, तुझ्या नाका तोंडातून रक्त वाहत होत, तुझी काय अवस्था झाली होती जरा आठव रावणा, तुझी काय अवस्था झाली होती, लय बडाया मारायच्या सोडून दे, असं महाराजांनी वर्णन केलंय. लंकापती दशमुखा मागे पुढे लाविला सुडका पोटे विन केला रोडका वामने देखा गांजिला. तू लय गप्पा मारतो, मी लंकापती आहे, असा आहे तसा आहे, एवढा तुझी सोन्याची घर आहे ती आमकाय तमकाय, दश तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, कोटी गरज येते काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, एवढं जरी सगळं खरे असलं तरी रावणा एक वेळ अशी होती तू भाकर तुकड्यासाठी महाग झाला होता, तुझं पाटण पोट एक झालं होतं रावणा, आणि अवस्था तुझी वामन महाराजांनी केली होती, विसरला काय रावणा, आणि त्याच वामन महाराजाचा अवतार आमचा राम प्रभू आहे, विसरू नको रावणा, असा उच्चार अंगद महाराज करू लागले. रात्री पळता रावण अंधारी देखना वामन तिने गांजिला दशानन करी रुदनाती दुःखे. रावण कधी कधी रातच पळून जाण्याचा कधी 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 रावणाला अशी असं वाटत होत की आता या वामनाच्या तडाख्यातून सुटण्याचा फक्त एकच मार्ग राहिलेला आहे, आणि ते म्हणजे आता वामन दिवसा तर पळून जाऊ देणार नाही,
रात्री आपण अंधारामध्ये पळून जायचं आणि वामनाच्या तडाख्यातून मुक्त व्हायचं. पण काही केल्यानं रात्री जर रावण पळायला लागला तर त्याच्या पाठीमागं वामन लागलेला दिसत होता. आणि काही केल्यानं वामनाच्या तडाख्यातून रावणाची सुटका व्हायला तयार नाही. वामनाच्या भयानं रावण गांजून गेला. अशा पद्धतीचं वर्णन नाथ महाराज करू लागले. लंकापती दशमुखा मागे पुढे लावला सुडका, पोटी विन केला रोडका, वामने देखा गांजिला. खायला एखाद्या व्यक्तीला जर मिळालं नाही तर माणूस तो कसा होतो? रोडका होतो, रोडका. तशा पद्धतीने उपासमार झालेला, दुष्काळातून आलेला रावण आणि बिगर अनापाण्याचा उपाशी फिरणारा रावण, गाई उरात गोड्यात गाढवात फिरणारा रावण आणि जसा काय रोडका खायला न मिळालेला, आणि एखाद्या व्यक्तीला जर उपासमार झालेली असेल तर त्याचं पोट आणि पाठ कशी एका अवस्थेला चिटकलेली असते, अशी अवस्था त्या रावणाची झालेली होती. रावणा दिवस विसरला का तू? रावणा लक्षात आण पूर्वीचे दिवस. ज्या वामनाने तुझ्यावरती ही वेळ आणली होती त्याच वामनाचा अवतार आमचा राम प्रभू आहे हे विसरू नको रावणा. अंगद महाराजांनी धमकावायला रावणाला सुरुवात केली. पौलस सोडावया रावणासी, पौलस्ती आला बळीपासी, अति सन्माने पूजोने त्यासी, कार्यार्थाशी बळी पुसे. ही रावणाची अवस्था आणि पुलस्ती ऋषींच्या कानावरती गेली. ज्या ज्या वेळा पुत्रावरती संकट येतं बाप दाहून येतो, आणि त्या न्यायाप्रमाणे पुलस्ती ऋषीने आणि बळीच्या चरणावरती त्या ठिकाणी आपली विनंती ठेवली. अहो तुमच्या सेवकाकडून माझ्या मुलाला नाहक त्रास होत आहे माझ्या मुलाच्या चुकीमुळं, आणि माझ्या मुलाला अर्थात रावणाला आणि वामन महाराजाकडून लय तकलीफ व्हायला सुरू झालेली आहे. काही करा पण माझ्या मुलाला मुक्त करा, मी तुमचे ऋण विसरणार नाही, अशी विनंती पत्रिका आणि पुलस्ती ऋषींनी बळी राजाच्या चरणावरती ठेवली. पौलस्ती सांगे पयापण तुवा का रोखिला रावण, ऐकता श्री ऋषी वचन अति उद्विग्न बळी झाला. ऋषी म्हणायला लागले, बळी राजा तू हे बरं केलं नाही, माझ्या मुलाला त्या ठिकाणी अडकावून ठेवलं, उद्विग्न केलं आणि त्रास दिला. हे वचन ज्यावेळा ऋषीचे ऐकले त्याला बळीराजाला सुद्धा अत्यंत उद्विग्नता वाटली. पुलस्ती ऋषीच्या पुत्राला त्या ठिकाणी आणि माझ्यामुळं त्रास व्हावा अशी विपरीत घटना कशी काय घडू शकते असा विचार बळीराजा करू लागलेले आहे. बळीने वाहिली आन माझ्या राजा माझी जान, रोगराईचे नाही बंधन बंदी खाणे ते कैसे. ज्यावेळा पुलस्ती ऋषीने सांगितलं माझ्या मुलाला बंदी खाण्यामध्ये टाकलेलं आहे, त्याला बळी राजे म्हणायला लागले अहो ऋषी महाराज तुमचा काही गैरसमज झालेला असेल. अहो कसल्याच पद्धतीची रोगराई माझ्या राज्यामध्ये नाही, जिथं रोगराई नाही तिथं बंदीखाना असण्याचा प्रश्नच नाही, कसल्या पद्धतीचं संकट नाही, बंदीखाना असण्याचं काही कारण नाही, तुमचा काही गैरसमज झाला असेल असा विचार बळीराजा त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. दहाही मुखी भुके रावण, खंडेरायाचे होणी श्वान, हडहड करती जन लज्जायमान पोलस्ती. पुलस्ती ऋषीनं पाहिलं की खंडेरायाचं वाहन त्या ठिकाणी, कुत्र त्या ठिकाणी, रावण झालेला आणि दहा मुखानं भाव 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 करत आहे. ही अवस्था ज्यावेळा रावणाची झालेली पुलस्ती महाराजांनी पाहिली त्यावेळा पुलस्ती महाराज विचार करतायत की माझ्या मुलाची इतकी दरिद्री अवस्था झाली, अत्यंत खेदयुक्त अंतकरण पुलस्ती महाराजांचं झालं, अत्यंत त्यांच्या मनाला खेद वाटू लागलेला आहे. पौलस्ती कुशे रावणासी, एवढ्या लावणी आपदासी, येथे का बळीने राखिलासी, अति लज्जेशी सांगत. रावणाला पुलस्ती महाराज म्हणायला लागले असली अवस्था करून घेण्या इतपत तू कोणती कृती केली, काय तुला एवढा उठा ठेवा पडला होता बळीच्या राज्यामध्ये येण्याचा, आणि काय कारण झालं तुला ही अवस्था प्राप्त झाली, अशी विचार पुलस्ती महाराज रावणाकडे करू लागलेले. वामने घालून अटका, मागे पुढे लावली सुडका, शुधा तृषा केली रोडका, अति दुःखी देखा गांजिले. वामनाने अशा पद्धतीनं मला त्रास दिला, रावण सुद्धा बोलू लागला, एवढा त्रास मला झाला की मी रोडका झालो, मला भूक ताण व्याकुळ झालो, क्षुधा तृष्णा सगळी लागलेली असताना मला खायला अन्न मिळालं नाही, प्यायला पाणी मिळालं नाही, एवढं दुःख मला या वामनाने दिलं, अशा पद्धतीचं वर्णन रावणाने केलं. झालेली अवस्था पुलस्ती महाराजांनी पाहिली, पुलस्ती महाराजांना सुद्धा आश्चर्य वाटू लागलं. मग घेऊन या पुत्रासी, पौलस्ती आला वामनापासी,
आज्ञा द्यावी रावणासी निज नगराशी न्यावया। वामनाच्या जवळ पुलस्ती ऋषींनी रावणाला आणलं आणि वामनाच्या समोर हात जोडले आणि विचारणा केली, मग आम्हाला आज्ञा द्यावी, आमच्या नगराला जाण्यासाठी काही चुका घडल्या असतील माझ्या मुलाच्या हातून, त्या क्षमा कराव्या आणि मोठ्या अंतकरणाने त्याला क्षमा करून त्याला मुक्त करावं आणि आम्हाला आमच्या नगराला जाण्याकरता आज्ञा द्यावी अशी विनंती त्या ठिकाणी पुलस्ती महाराज वामन महाराजांकडे करू लागलेले आहे। पुलस्ती येताची आपण वामने घातले लोटांगण, मस्तकी वंदन आचरण धर्म वचनानुवादे। पुलस्ती ऋषी एक ऋषी आहेत आणि ऋषी धर्माचं पालन करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे हे वामन महाराज चांगलं जाणतात आणि वामन महाराजांनी पुलस्ती ऋषींना पाहिल्याबरोबर वामन महाराज पुढे सरसावले, पुलस्ती ऋषींच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि तुम्ही मला आज्ञा करावी अशा पद्धतीचं अभिवचन त्या ठिकाणी पुलस्ती ऋषींच्या समोर आणि वामन महाराज बोलू लागलेले आहेत। मी तो बळीचा सेवक द्वारपाळ प्रतिहारक आज्ञे वेगळा एकाएक राव रंक जाऊन येली। मी जे काही कर्म केलेलं आहे तुमच्या पुत्राला जी काही गती प्राप्त करून दिलेली आहे याच्यामध्ये माझा कसलाच हात नाही, हे सगळं मी माझ्या सेवेचा एक भाग आहे, माझं आद्य कर्तव्य आहे, माझा स्वामी बळी आहे आणि बळीवरती येणाऱ्या संकटाच्या सुखदुःखाचा विचार करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे, त्याच्यावरती येणाऱ्या संकटांना लांब लोटणं हे माझी सेवा आहे आणि त्या अनुषंगानं रावणरूपी संकटाला शिक्षा करण्याचं काम मी केलं याच्यामध्ये माझा काही दोष नाही अशा पद्धतीचं वामन महाराजांनी पुलस्तींना सांगितलं। राजा ज्ञानी लिया जान सुखेशी मरावे गमन नातरी केलिया चिन्ह निर्गमन राजाज्ञा। राजाची आज्ञा जर झाली की सेवकाला मर म्हणणारी आज्ञा झाली तर सेवकाने खुशाल मेलं पाहिजे आणि असा मी पट्टीचा असणारा सेवक आहे की राजानं सांगावं आणि सेवकाने ते ऐकावं, गुरुनी सांगावं शिष्यानं ते ऐकावं, पतीनं सांगावं पत्नीनं ऐकावं। जशा पद्धतीनं एखाद्या पत्नीला पतीचं वचन हे प्रमाण असतं, जशा पद्धतीने एखाद्या शिष्याला गुरुचं वचन हे प्रमाण असतं, तसं एखाद्या सेवकाला राजाची आज्ञा ही प्रमाण असते आणि त्या अनुषंगानं माझ्या स्वामीनी त्या ठिकाणी केलेली आज्ञा म्हणा, माझ्या स्वामीच्या हित अहिताचा विचार करून हे केलेलं मी कर्म आहे, रावणाला जे काही त्रास दिला किंवा त्याला बंदीखान्यामध्ये टाकलं याच्यामध्ये माझ्या स्वतःचा कोणताही हेतू नाही, तर माझ्या स्वामीवरती आलेल्या संकटाला अनुसरून केलेली ही मी काय आहे तर क्रिया आहे याचा विचार वामन महाराज आणि पुलस्ती ऋषींच्या समोर मांडू लागलेले। पौलस्ता पुषे कैसे चिन्ह वामन सांगे संतोषन दहा हे मस्तका वपन आणि मुंडन खांड मिशा। दाही तोंडाचा असणाऱ्या त्या ठिकाणी डोक्यावरचे केस आणि मिशा हे खंडन करण्याची शिक्षा त्या ठिकाणी रावणाला झालेली आहे अशा पद्धतीचा विचार पुलस्ती महाराजांसमोर वामन महाराजांनी बोलून दाखवला। पौलस्ती म्हणे रावणासी जाऊ चल बळीपासी आज्ञा देईल सन्मानेसी निज निग्रासी जावया। पुलस्ती ऋषींनी त्या ठिकाणी रावणाला आणि बळीपाशी नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं, बळीजवळ चल बाबा आपल्याला बळी राजा सन्मानाने आज्ञा देईल, आपल्याला मुक्त करेल आणि त्याच्या बंधनातून आपण मुक्त होऊ, तुझी सुटका होईल अशा पद्धतीचं अभिवचन राजा आपल्याला देईल, म्हणून राजाच्या द्वारामध्ये त्याच्या समोर चल बाबा अशा पद्धतीची विनंती रावणाला केलेली। रावण म्हणे हेची बरवे मान्य केले माझे आजीवे, परंतु बळीपाशी जावे जीवे भावे माने ना। अहो जे काय बळीनं आज्ञा केलेली आहे शिक्षा केलेली आहे किंवा वामन महाराज म्हणताय दहा डोक्यावरची केस काढून मिशी काढून त्या ठिकाणी रावणाची फजिती करायची हे सुद्धा एक वेळ मला मान्य होईल, पण त्या बळी समोर जाणं हे माझ्यासाठी लय शरमनाक आहे आणि तिथं पुढे मला काही लिहू नका असं रावण त्या आपल्या पिताश्रीला पुलस्ती ऋषींना बोलू लागला। एक वेळ माझ्या डोक्यावरचे केस गेले तरी चालतील, एक वेळ माझ्या मिशीला केस नाही राहिला तर चालेल, पण बळी पुढं मला नेण्याची कृपा करून तुम्ही त्या ठिकाणी आटास करू नका अशी विनंती रावण पुलस्ती ऋषींना करू लागलेला। मूर्छित पडिलो फासा देता त्यापाशी म्या मुख दाविता लज्जा प्राण जाईल ताता नये सर्वता त्यापाशी। आहो त्या बळीच्या समोर जर मी गेलो बळीला मुख दाखवण्याच्या ऐवजी मी मेलेलं बरं एवढी माझी फजिती या ठिकाणी झालेली,
ज्या बळी समोर जाऊन मी दंड ठापटीत होतो, ज्या बळी समोर जाऊन मी दंड बैठका काढीत होतो, त्या बळीच्या एका सेवकानं माझी काय दुर्दशा केलेली आहे हे माझी मलाच माहिती आहे, आणि त्या बळी समोर जाऊन माफी मागण्यापेक्षा मी इकडं आत्महत्या केलेली बरी, अशा पद्धतीचं वचन रावण आपल्या पिताजीला बोलू लागलेला आहे. युद्धा गेलो अति सत्राने, त्या मज झालेला जिरवाने, येथेचे आता प्राण देणे नाही येणे बळीपासी. आणि वामनानं ज्या काही अटी ठेवलेल्या आहेत, काही शंका मांडलेल्या आहेत, एक वेळ त्या मान्य केलेल्या वऱ्या, पण त्या बळीकडे न्यायची काय कृपा, अहो कृपा माझ्यावर तुम्ही करू नका. आधीच मी लाजेनं मरून गेलेलो आहे, आणि मला जर त्या बळी समोर नेलं तर मी किती निर्लज्ज आहे हे बळीच्या लक्षात येईल, आणि त्या निर्लज्जपणाचा कळस होऊन माझा त्या ठिकाणी प्राण जाईल. म्हणून बाबा मी तुम्हाला विनंती करतो, मला ही तर मारून टाका, पण मला बळीकडे काय नेऊ नका, अशा पद्धतीची विनंती रावण पुलस्ती ऋषींना करू लागले. ऐसे बोलणी दशवदन, खांडविषा मस्तक पवन, काळे करुणी वदन चिन्ह, आला पुन्हा ती शीघ्र. रावणाने कुणाची वाट पाहिली नाही, बळीकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली नाही, तर ज्या काही वामनाने आटे ठेवल्या होत्या, डोक्याचे केसाचं मुंडन करायचं, मिशा काढून घ्यायच्या, आपोआपच सगळं करून टाकलं. कसल्याही पद्धतीचे आडेवेडे घेतले नाहीत. बळीकडे जाऊन शर्मेनं मान खाली घालण्यापेक्षा, आपण किती बलशाली आहोत आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यापेक्षा, आपला अपमान करून घेण्यापेक्षा, आपण इथंच आपली दाढी मिशी काढून टाकलेली बरी, केस काढून टाकलेली बरी याचा विचार रावणाने केला. डोक्यावरचे केस चप्पी केली आणि मिशा सगळ्या काढून टाकल्या आणि वामनाच्या समोर जाऊन उभा राहिला. देखुनी रावणाचे चिन्ह, लाजविती सकळ जन, गोमया पिंडे अविचिंतन चिष्टन, दिदला सोडून वामने. आणि अशा पद्धतीचं हे सगळं रावणाचं स्वरूप पाहिलं, दहाच्या दहा डोकी टकली दिसायला लागली. आणि दहाच्या दहा तोंडावर जे काही मिशीचं आकडं होतं, ती आकडं सगळं नाहीसं झालं. आणि हे सगळं स्वरूप रावणाचं, चप्पी केलेलं दहाच्या दहा स्वरूप पाहिलं वामनाने, वामनाला सुद्धा मनोमन आनंद झाला आणि रावणाला सुद्धा आनंद झाला की बाबा तिकडं बळी पुढे जाण्यापेक्षा चप्पी झालेली बरी. आणि म्हणून वामनाने आणि रावणाने दोघांनी विचार केला, ठरल्याप्रमाणे सगळ्या शंकेचं निरसन झालेलं आहे, ठरल्याप्रमाणे अटीचं पालन रावणाने केलेलं आहे, आता सोडून द्यायला काय हरकत नाही. आणि रावण म्हणला, केस गेले परंतु बाल बाल बचे, बाल गए तो क्या हुआ, बाल बाल बचे. केस गेले तर पुन्हा येतील, पण प्राण गेला तर पुन्हा कसा येईल याचा विचार, शिर सलामत तो पगडी पचास. याचा अर्थ असा आहे, शिर सलामत तो केस पचास. आज गेलेले केस पुन्हा येतील, आज गेलेली मिशी पुन्हा येईल, पण आज गेलेला प्राण पुन्हा कसा येईल. म्हणून वामना तुझ्यासाठी केसच काय, मी डोक्यावरची साल सुद्धा द्यायला तयार. असा विचार रावणाने केला आणि डोक्यावरचे केस काढून टाकले, तोंडावरल्या मिशा काढून टाकल्या. आणि रावण गरीब गायीचं सोंग घेऊन वामना पुढे जाऊन उभारला. वामन म्हणला, ठरल्याप्रमाणे तू सगळं केलेलं आहे, आता जायला काय हरकत नाही. अशा पद्धतीचा विचार वामन महाराजांनी रावणासमोर प्रकट केला. एका जनार्दना शरण, अंगद वक्ता विचक्षण, रावणा ते निर्भत सुन, वदे आपण निशंक. तर एका जनार्दननाथ महाराजांनी जे काही रावणाच्या फजितीचं वर्णन केलं, अंगद महाराज म्हणायला लागले, काय रावणा विसरला काय फजिती पाठीमाग झालेली, लय बडया मारतोस हा, आणि आता ही तर सीतामातेला पळवून आणलंय ठाकूर की 84 त्या असणाऱ्या योजनाचं सिंहासन बसून रुबाबात आडीवर आडी टाकून माझ्याशी संवाद करू पाहतोस, तुझी लायकी आहे का रामप्रभूच्या समोर उभं राहायची, अरे मला जर मी जर ठरवलं तर एका गद्याच्या मुष्टिकेतच तुला खाली बसवी, पण मला तुझ्याशी संवाद करायला पाठवलेलं आहे, तुझ्याशी वाद करायला पाठवलेलं नाही. रावणा शहाणा हो, पाठीमागं झालेला वामनाने केलेला अपमान लक्षात आण, सहस्र अर्जुनाने केलेला अपमान लक्षात आण, आणि माझ्या वडिलांनी असणारे अंगदाचे वडील वाली महाराज यांनी काकेमध्ये तुला घेऊन फिरवलं, माझ्या पाळण्याला तुला खेळणं म्हणून बांधलं,
हा केलेला अपमान विसरला काय रावणा? लक्षात आण जरा, मोठ्या मोठ्या महापुरुषांनी तुझा कसा अपमान केलेला आहे. आणि त्या महापुरुषाचा महापुरुष असणारा प्रभू रामचंद्र आहे. आणि त्या प्रभू रामचंद्राच्या पत्नीचं हरण करण्याचं महापाप तू रावणा केलेला आहे. पाठीमागचे दिवस आठव आणि आता तरी शहाणा हो, नाहीतर तुझा निपाट ठरलेला आहे. अशा पद्धतीचे वचन अंगद महाराज बोलू लागलेले. पुढील प्रसंगी रावण कथा विचित्रवाणी अंगद वक्ता अपूर्व अप्रमेय अभिनव वार्ता द्यावे श्रोतावधान. अशा पद्धतीची कथा आतापर्यंत जी सांगितलेली आहे, पुढे ही अशाच पद्धतीची अभिनव अशा पद्धतीची कथा पुढे नाथ महाराजांच्या मुखातून आपल्याला श्रवण करायला उद्याच्या भागात सुद्धा मिळणार आहे. त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. नाथ महाराज बोलू लागले. स्वस्ती स्त्री भावार्थ रामाये युद्धकांडे एकाकार टीकायां अंगद रावण लंक्षणं नाम सप्तमोऽध्यायः पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पौंडी ज्ञानेश्वर महाराज की रामचंद्र भगवान की. आज या ठिकाणी श्री भावार्थ रामायण मौजे देगाव वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ग्रामक्षेत्रामध्ये वर्षभर सुरू असणारी ही भावार्थ रामायण फेसबुक मालिका आणि या फेसबुक मालिकेमध्ये आमचे गुरुवरी हरिभक्ती पारायण परमपूज्य परमेश्वरजी महाराज शिंदे आणि यांच्या आज्ञेवरून समस्त देगावकरांच्या प्रेमातून आणि आमचे परममित्र हरिभक्ती पारायण सोमेश्वर महाराज कर्डिले माजलगावकर आळंदीकर यांच्या सहकार्यातून ही भावार्थ रामायणाची मोडकी तोडकी सेवा आणि आम्ही तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसल्याही पद्धतीचं भावार्थ रामायणाचं आमचं चिंतन थोडंसं कमी आहे, परंतु तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापोटी सर्वांच्या विनंतीवरून आमच्या महाशिवरात्रीचा उत्सव पिंपरीमध्ये सुरू आहे. कोरोना काळामध्ये छोट्या स्वरूपामध्ये सुरू असणारा हा उत्सव आणि महाराजांनी त्याच्यामध्ये आम्हाला विनंती केली महाशिवरात्रीच्या पर्वाच्या अनुषंगानं रामायणाचं एक सत्र तुम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सादर करावं. आणि सर्वांच्या त्या प्रयत्नातून हे सत्र सादर झालं. जे काही रामायणाचे बोल योग्य असतील, जो काही भाव जुळवण्याचा प्रयत्न केला, तो स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी तेथील सर्व अध्यापक मंडळी आणि गुरुजन मंडळी यांच्या माध्यमातून श्रवण केलेलं होतं. आणि जे काही चुकीचं होतं ते आमच्या बुद्धीचा दोष होता. कार्यक्रमाच्या दरम्यान चिंतनालाही काही वेळ मिळाला नाही, परंतु जेवढं काही जमलं तसं तर पाहायला गेलं तर महाराजांनी निम रामायण सांगायचं आणि मी सांगायचं असं ठरलं होतं. पण महाराज तिकडे बसले ते उठलेच नाही आणि सगळं काही सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आली. महाराजांनी वाचन केलं आणि जसं काही जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला. झालेली सेवा श्री संत एकनाथ महाराजांच्या चरणावरती अर्पण करून श्रोते सज्जन मायबापांच्या चरणावरती अर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान पाऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु जोग महाराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.